चलो गुड इवनिंग मित्रानों आवाज़ देते तो का और मैं दिख रहा हूँ क्या यस गुड इवनिंग गुड इवनिंग गुड इवनिंग कमेंट करो जल्दी आवाज आ रहा है क्या और सब कुछ ठीक ठाक है क्या और आप भी बताओ सब जन कैसे हो यस yes. ठीक है आता ये दोन तास नुस्ता धींगा करूत ठीक है अगले दो घंटे अभी फुल टू हवा एकदम आले कंबाईन सेवा एकदम फुल टू फुलटू यस चलो तो आ जाओ पहिले फटाफट सब ज्वाइन हो जाओ फिर मैं स्टार्ट करता हग्निपंख अग्निपंख म्हंटल की अग्निपथ 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 असं आठवत आपल्याला अग्निपंख ही जी बॅच आहे आपली राज्यसेवेसाठी फ्री बॅच फ्रॉम पीडब्ल्यू एम पी सी वाला जे की तुमच्यासाठी एक अतिशय उत्कृष्ट संधी आहे अभ्यास करण्यासाठी आणि ते पण अगदी टॉप एज्युकेटर्स कडून टॉप फॅकल्टीज कडून ठीक आहे सो त्याचा फायदा घ्या रोज आपलं सेशन आता आठ ते दहा असणार आहे रोज फक्त संडे सोडून ठीक आहे यस तर मग आता आपण सुरू करूयात गुड इव्हिनिंग गुड इव्हिनिंग गुड इव्हिनिंग चला करू मग सो सर्वप्रथम वेलकम सग स्वागत है अग्निपंख्या मैच मध्य पीडब्ल्यू डब्ल्यू अग्निपंख बैच पीडब्ल्यू एम पी सी वाला अग्निपंक मैच एंड uh, मैं हूं आपका साइंस वाला फैकल्टी ऑन फिजिक्स वाला ठीक है एंड टुडेज टॉपिक इज आज का जो टॉपिक है आजचा जो टॉपिक आहे त्याचं नाव आहे सिस्टीम ऑफ क्लासिफिकेशन ठीक आहे बायोलॉजिकल क्लासिफिकेशन असं आपलं टॉपिकचं मेन नाव आहे त्यातला आपण एक मुद्दा घेणार आहोत तो म्हणजे सिस्टीम ऑफ क्लासिफिकेशन ठीक आहे आले लक्षात चलो तर करायचं सुरू मधा लेट स्टार्ट आपला आता गणपूर्ती झालेली आहे आवश्यक ती सो आपण आता सुरुवात करायला हरकत नाही सो फर्स्ट ऑफ ऑल आपण क्लासिफिकेशन म्हणजे काय ते समजून घेऊ वर्गीकरण म्हणजे नेमकं काय व्हॉट डस इट मीन क्लासिफिकेशन मीन्स वॉट तर मित्रांनो यस आज पहिलंच लेक्चर आहे अग्निपांकचं टोटल पंचवीस सेशन्स आहेत पंचवीस सेशन्स मी घेणारे अग्निपांक मध्ये आज स्टार्ट होते पहिलं लेक्चर ट्वेंटी नाईन ऑफ मार्च पासून तर सव्वीस एप्रिल पर्यंत म्हणजे मी बरोबर टाइम टेबल असा स्केड्यूल करायला सांगितला होता टीमला की जेणेकरून तुम्हाला या सेशनचा फायदा कंबाईनला झाला पाहिजे प्लस राज्यसेवेला पण दोन्ही याला पण झाला पाहिजे या पंचवीस दोन दोन तासांच्या सेशनमध्ये मी तुम्हाला बायो फिजिक्स आणि केमिस्ट्री या तिघांमधले सुद्धा महत्वाचे महत्वाचे जेवढे टॉपिक आहेत ज्यावर एक्झामला कंपल्सरी प्रश्न येतात ते सगळे टॉपिक आपण डिटेल एकदम चर्चा करून मस्तपैकी डिस्कस करणार आहोत टेन्शन घ्यायचं नाही एकदम ठीक आहे रिलॅक्स राहील नाही का ठीक आहे तुमच्या अभ्यासाची चिंता आता पीडब्ल्यू एम पी सीवाला घेणार म्हणजे आम्ही घेणार ठीक आहे चलो सो स्टार्ट करते फिर तर सगळ्यात पहिल्यांदा आपण चर्चा करूयात मित्रांनो क्लासिफिकेशन म्हणजे काय वर्गीकरण म्हणजे काय तर मित्रांनो क्लासिफिकेशनची डेफिनेशन अशी केली जाते क्लासिफिकेशन इज अ सिस्टेमॅटिक वे ऑफ स्टडींग समथिंग विच इज आयदर एक्झिस्ट इन लार्ज नंबर्स ॲज वेल ॲज विथ ग्रेटर व्हरायटीज वर्गीकरण ह्या सोडण्याचा अर्थ असा सांगितला जातो की है का का है, एक अभ्यास शाखा आहे अभ्यास करण्याच्या तशा अनेक शाखा असतात ना तसं एक कोणत्याही विषयामध्ये जर सिस्टमॅटिक स्टडी करायचं असेल जेव्हा संख्या जास्त असेल विविधता खूप जास्त असेल तर तेव्हा तिकडं क्लासिफिकेशन ही एक सिस्टीम वापरतात वर्गीकरण एक पद्धत वापरतात ज्याच्या साहाय्याने आपण जनरली अभ्यास करू शकतो वर्गीकरण वर्गी ही, ही एक सिस्टीम आहे तुम्ही पण शाळेत असताना वर्गीकरण ही सिस्टीम वापरली असणार आहे शाळेत असताना आताही वापरत असणार आहे सपोज तुमची नोटबुक आहे तुम्ही नोटबुकमध्ये समजा एकच नोटबुक जर यूज करत असणारे दिवसभराचे लेक्चरला ऑनलाईन लेक्चर करत असणार आहे तुम्ही तुम्ही एकाच नोटबुकमध्ये सगळ्या विषयांच्या नोट्स एकाखाली एक लिहित आहे तुम्ही त्या नोटबुकमध्ये पार्टिशन केलं आहे काही पेजेस सायन्ससाठी काही पेजेस साठी काही साठी काही साठी काही हिस्ट्री साठी सो दॅट इज ऑल्सो काइंड ऑफ क्लासिफिकेशन ते सुद्धा एक प्रकारचं वर्गीकरणच आहे बरोबर आहे देन शाळेत असताना आपण क्लास वर्क होमवर्क वेगळं ठेवतो हो ना बरोबर क्लास वर्क वेगळा होमवर्क वेगळा पुस्तकांवर पण स्टिकर बिकर लावून नाव बिओ हो, कस साठी रे सगळं तर हे सगळं फक्त आणि फक्त आपल्याला त्या नोटबुक सापडायला सोपं जावं नंतर प्रत्येक वेळेस मग प्रत्येक नोटबुक उघडून बघायची कुठल्या सब्जेक्टची मग ते खूप आहे ना खूप डिफिकल्ट आहे ना ते बरोबर आहे नाही so, सो क्लासिफिकेशन वर्गीकरण हे आपल्याला आयुष्यामध्ये रोजच्या जीवनात पण उपयोगात येतं अभ्यासाचा तर भाग आहेच नो डाऊट पण आपल्या डेली लाईफमध्ये सुद्धा क्लासिफिकेशनला खूप महत्त्वाचं स्थान आहे लक्षात ठेव क्लासिफिकेशन आपल्या दैनंदिन जीवनामध्ये सुद्धा खूप महत्त्वाचं मानलं जातं का बरं त्याला त्याच्यामुळे आपल्याला थोडासा ईज मिळतो ना बरोबर ईज म्हणजे काय त्याच्यामुळे आपल्याला थोडंसं सोय सुविधा मिळते कळलं सुलभता मिळते लक्षात ठीक आहे चल तर आपल्याला आता हे समजून घ्यायचं आहे की हे जे क्लासिफिकेशन आहे हे क्लासि भाजीवाला पण क्लासिफिकेशन भाजी करतो भाजीवाला जो भाज्या विकतो त्या हातगाडीवर तर तो, तो पण क्लासिफिकेशन करतो तो काय करतो तो सगळ्या भाज्या एकत्र नाही ठेवत आणि गिर ऐकायला म्हणत नाही घेऊन जा एकत्रच मिरच्या बिरच्या मीथी मी बिथी अद्रक बिद्रक लसून घरी गेल्यावर तुम्ही एकत्रच तर करणार भाजी करताना सगळी इथूनच घेऊन जा असं जर त्यांनी केलं तर कोणी विकत घेणार आणि त्याच्याकडून भाज्या लक्षात ठेवा तो सगळ्या वेगवेगळ्या मांडून ठेवतो असे सगळ्यांचे गुच्छ असे सो so आपल्याला प्रत्येक वेगवेगळे भेटलं पाहिजे कळलंय ना सो क्लासिफिकेशन सगळीकडे असतं लक्षात ठेवा प्रत्येक ठिकाणी तुमचं कबड असेल तुमच्या कबड मध्ये पण तुमचे सगळे क्लोथ सिस्टमॅटिकली अरेंज असेल ना सो so दॅट तुम्हाला सापडले पाहिजे कळ म्हणजे तुमचे शर्ट्स जे आहेत ते वेगळे टी शर्ट वेगळे त्यानंतर टाय वेगळं त्यानंतर तुमचे हँकरशिप वेगळे ठीके सो ज्या इसेन्शियल गोष्टी आहेत त्या सगळ्या आपण सिस्टमॅटिकली ठेवतो सो दॅट त्या आपल्याला परत सापडल्या पाहिजे लक्षात ठेवा ठीक आहे इंग्लिश मध्ये नाही ऋतु ज्या ही मराठी मॅच आहे बट माझं टीचिंग बायलिंग्युअल असतं सो डोंट वरी ठीक आहे दोन्ही पण बाय होणार आहे टेन्शन नॉट ओके सायन्स हा सब्जेक्टच बायलिंग्युअल शिकावा लागतो चांगला समजतो नॉट जस्ट मराठी आणि नॉट जस्ट इंग्लिश नॉट जस्ट इंग्लिश म्हणजे मी इंग्लिश शिकवू शकतो बट बॅच आपली मराठी मीडियमची आहे सो मग मराठी पण मस्त आहे कारण भरपूर मुलांना मराठी लागतं लक्षात ठेवा ठीक आहे चलो तर मग बरेच उदाहरण मी तुम्हाला सांगितले आता आपण मुख्य मुद्द्यावर यात तर हीच क्लासिफिकेशनची सिस्टीम जेव्हा सजीवांसाठी वापरली जाते तेव्हा त्याला म्हटलं तर बायोलॉजिकल क्लासिफिकेशन जेव्हा वर्गीकरण ही अभ्यास पद्धती सजीवांना आपण वापरतो तेव्हा त्याला फक्त वर्गीकरण न म्हणता त्याला जैविक वर्गीकरण म्हटलं जातं ठीक आहे पण मित्रांनो एक गोष्ट मात्र आणखी महत्वाची तुम्हाला लक्षात घ्यायची की, की वर्गीकरण करायला आपल्याला काहीतरी लॉजिक लागेल ना रे काहीतरी बेस लागेल ना आपण वर्गीकरण करताना सजीवांना असं नाही शकत की आधी इधर जाओ आणि आधी उधर जाओ आणि बाकी बेरेपीचे आव बरोबर शोलेतला डायलॉग असं नाही करतायत ना आपल्याला आधे इधर आणि आधे उधर नेमके कोण किधर हे सांगावं लागेल कळले ना आणि ते सांगण्यासाठी आपल्याला फरक करावं लागेल अरे तुम्ही निळ्या रंगाचे सजीव इकडे रे, जा तुम्ही रेड रंगाचे सजीव इकडे जा रे कळले हिरव्या रंगाचे सजीव इकडे आरे म्हणजे रंग काय झाला सांगा रंग झाला बेसिस फॉर क्लासिफिकेशन सो so, सजीवांना सुद्धा वर्गीकरण करण्यासाठी असे वेगवेगळ्या प्रकारचे बेसिस वापरले गेले कळले आधार वापरलं गेलं लॉजिक वापरलं गेलं त्याच्या आधारे वर्गीकरण केलं गेलं आणि ते अनेक शास्त्रज्ञांनी केलं वेगवेगळ्या कालखंडामध्ये तर ते आपण आता ह्या आजच्या सेशनमध्ये डिटेल समजून घेणार आहोत लक्षात घ्या ठीक आहे सो लेट अस स्टार्ट आपण जर विचार केला कालखंडानुसार काळानुसार जर विचार केला आपण जेव्हापासून क्लासिफिकेशन करायला सुरुवात झाली तेव्हापासून जर आपण विचार केला तर मित्रांनो सगळ्यात प्राचीन जे वर्गीकरण आहे ते आर्टिफिशियल सिस्टीम होते क्लासिफिकेशनची आर्टिफिशियल कृत्रिम पद्धत होती वर्गीकरणाची तर त्या प्राचीन वर्गीकरणामध्ये सगळ्यात पहिली सगळ्यात जुनी जी पद्धत आहे ती पद्धत दोन व्यक्तींनी मांडली दोन फिलॉसॉफर्सने मांडली एकाचं नाव होतं ऍरिस्टॉटल आणि एकाचं नाव होतं थिओफ्रॅस्टस ने वनस्पतींचं वर्गीकरण केलं ऍरिस्टॉटलने प्राण्यांचं वर्गीकरण केलं आणि हे वर्गीकरण केव्हाच असेल माहितीये हे वर्गीकरण असेल इसवी पूर्व तीनशे मधलं थ्री हंड्रेड बी सी नियर अबोट इसवीसन पूर्व तीनशे मध्ये झालेलं वर्गीकरण आहे इसवीसन पूर्व तीनशे मध्ये लक्षात ठेवा ठीक आहे थ्री हंड्रेड बी सी नियर अबाउट याला सगळ्यात पहिलं वर्गीकरण म्हणतात म्हणून हा जो अरिस्टॉटल आहे ना अरिस्टॉटलला म्हटलं तर फादर ऑफ झुलॉजी ॲज वेल एज फादर ऑफ बायोलॉजी आणि जो थिओफ्रॅस्टस आहे ना त्याला म्हणलं तर फादर ऑफ बॉटनी वनस्पती जनक थिओफ्रॅस्टस प्राणीशास्त्रात जनक आणि बायोलॉजीचे जनक जीवशास्त्रात जनक पण अरिस्टॉटल लक्षात अरिस्टॉटल एक फेमस असा ग्रीक फिलॉसॉफर होता तर यांनी दोघांनी इसविसन पूर्वमध्ये सजीवांचा अभ्यास करण्यास सुरुवात केली होती कळलं एकाने वनस्पतींचा केला एकाने प्राण्यांचा केला तर आपल्याला आता हे समजून घ्यायचं अॅरिस्टॉटलने प्राण्यांचा अभ्यास कसा केला ऍरिस्टॉटलने प्राण्यांचा अभ्यास त्यांच्या अधिवास म्हणजे त्यांचं हॅबिटॅट म्हणजेच त्यांचे जे लिव्हिंग प्लेसेस आहेत ना लिव्हिंग प्लेसेस राहण्याच्या जागा आहेत ना त्यांच्या आढळण्याचे ठिकाण आहेत ना त्यांचे त्याच्या आधारे केला लिव्हिंग प्लेसेस राहण्याच्या जागा आढळण्याचे ठिकाण कळलं लिव्हिंग प्लेसेस आधारे त्याने काय केलं अॅनिमल्सला चार ग्रुप मध्ये डिवाईड केलं कुठले चार ग्रुप रे तर एक आहे म्हणजे जलचर सगळ्यात पहिले सजीव इकडेच तयार झाला दुसरा आहे भूचर टेरेस्टियल तिसरा आहे उभची उभयचर उभयचर म्हणजे दोन्हीकडे पण सापडणारे पाण्यात पण आणि जमिनीवर पण आणि चौथा आहे खेचर म्हणजे एरियल एरियल बोले तो आपण कपडे धुणेवाला एरियल नाही लक्षात ठेवा एरियल म्हणजे हवेत संचार करणारे झाडांवर सापडणारे त्यांना एरियल म्हणायचं खेचर म्हणजे पक्षी बर्ड्स येतील याच्यामध्ये लक्षात ठेवा बर्ड्स ठीक आहे सो प्राण्यांचं वर्गीकरण अधिवासानुसार शार ग्रुपमध्ये केलं गेलं पहिल्यांदा अरिस्टॉटलने केलं हे संज्ञा हे नाव आपण आजही वापरतो लक्षात ठेवा आजही क्लासिफिकेशनमध्ये आपण ह्या संज्ञा हे टर्म्स हे नाव वापरत असतो लक्षात ठेवा ठीक आहे चला त्यानंतर काही वर्षातच थिओफ्रॅस्टस हा एक आणखी फिलॉसॉफर होता हा थोडासा अरिस्टॉटलला ज्युनियर होता एक दहा वीस वर्ष त्याने ॲरिस्टॉटलचंच क्लासिफिकेशन कॉपी केलं म्हणजे कॉपी केलं इन द सेन्स स्टडी केलं त्याने की अरिस्टॉटलने क्या दिमाग लगाया वही दिमाग अभी हम भी लगाते आहे आपण पण वर्गीकरण करूयात त्याने प्राण्यांचं केलं आपण वनस्पतींना ट्राय करूयात पण मित्रांनो जेव्हा प्राण्यांचं हे वर्गीकरण त्याने केलं तेव्हा जे लॉजिक लावलं होतं हॅबिटॅट्सचं ते लॉजिक इकडे लावता आलं कारण वनस्पतींच्या हॅबिटॅट्स नुसार त्यांच्या तेवढे फरक पडत नाहीत ना सगळ्या वनस्पती सगळीकडे सेमच असतात ऑलमोस्ट त्याच्यामुळे वनस्पतींचं वर्गीकरण करण्यासाठी कळलं पीडीएफ भेटणार आहे टेन्शन घेऊ नका पीडीएफ भेटेल तुम्हाला टेन्शन घेऊ नका ठीक आहे पीडब्ल्यू एम पी सी ॲपमध्ये तुम्हाला पीडीएफ भेटून जाईल नोट डाऊन करायची गरज नाही आणि तुम्हाला जर वाटलंच तसं काही लिहायचं शॉर्टकट लिहत चला टायटल वगैरे हो म्हणजे तुम्हाला एक ॲटलिस्ट सिक्वेन्स लक्षात देऊन जाईल की मी लेक्चरमध्ये सेशनमध्ये काय काय सांगितलंय कळले कुठल्या कुठल्या मुद्द्यांवर बोलले तुमच्या डोक्यात एक सिक्वेन्स येईल त्यामुळे फक्त टायटल टायटल लिहिलं तरी चालते खूप डिटेलमध्ये काही नोट डाऊन करण्याच्या भानगडीत पडू नका कारण तुम्ही डिटेलमध्ये नोट डाऊन जर कराल तर तुमचं लिसनिंग जे आहे ना ऐकण्याची जी ॲबिलिटी ना ती कमी होऊन जाईल आणि लिसनिंग कमी झालं तर अंडरस्टँडिंग कमी होईल अंडरस्टँडिंग कमी झालं तर ग्रास्पिंग होणार नाही लक्षात ठेवा ठीक आहे सो so बेटर वे काय टायटल टायटल टाकायचं म्हणजे सिक्वेन्स लक्षात येईल पहिला मुद्दा कुठला डिस्कस केला दुसरा कुठला तिसरा कुठला चौथा कुठला पाचवा कुठला सहावा कुठला सो तुम्हाला रिकॉल करायला सोपं जाईल आठवायला सोपं जाईल ते सगळं ठीक आहे सो थिओफ्रॅस्टसने प्लांट्सला क्लासिफाय केलं वनस्पतींचं वर्गीकरण केलं थिओफ्रॅस्टसने वनस्पतींना त्यांच्या स्ट्रक्चरच्या आधारे त्यांच्या रचनेच्या आधारे चार गटामध्ये विभागले हॅबिडेटनुसार काही फरक पडत नव्हता मग त्याने हॅबिडेटच्या ऐवजी काय केलं हॅबिटच्या हॅबिटॅटच्या ऐवजी त्याने त्यांचा स्ट्रक्चरमधला डिफरन्स कन्सिडर केला स्ट्रक्चरमधला डिफरन्स म्हणजे काय मित्रांनो स्ट्रक्चरमधला डिफरन्स म्हणजे जनरली uh, uh, आकार कसा आहे उंची किती आहे ब्रांचे, ब्रांचेस ब्रांचिंग होतं का नाही होतं वगैरे 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 ठीक yes, आहे यस गुड इव्हनिंग लुसेंट रेफ रेफर रेफर केलं तर नाही चालणार कारण आपलं ते मॅच होणार नाही ना तुम्ही आपलं बुक रेफर करा ना त्याच्याऐवजी आपलं पुस्तक आहे कॉम्पिटेटिव्ह सायन्स नावाचं ते रेफर करा त्यातून तुम्हाला मग माझं शिकवण मॅच होईल नाही तुम्हाला कन्फ्युजन जाईल मग गोंधळात पडाल तुम्ही थोडंसं थोडं जर इकडे तिकडे झाले मुद्दे तर ठीक आहे सो so, कॉम्पिटेटिव्ह सायन्स नावाचं बुक आहे आपलं मराठी जनरल सायन्स नावाचं बुक आहे इंग्रजीमध्ये ते तुम्ही रेफर करू शकता कॉम्पिटेटिव्ह सायन्सची दहावी आवृत्ती एक आठ दहा दिवसात येऊन जाईल नवी बाजारात ती घेऊन टाका फोर कलर असणार आहे ती ठीक आहे कॉम्प्यटुटिव्ह सायन्सची नवीन फोर कलर आवृत्ती एक आठ दिवसात दहा दिवसात बाजारात येऊन जाईल ती घेऊन टाका दहावी आवृत्ती कॉम्प्युटर सायन्स फोर कलर लक्षात ठेवा आणि फुल्ली अपडेटेड तुम्हाला कंबाईनला पण राज्यसेवेला पण दोन्ही याला त्याला फायदा होईल ठीक आहे चलो तर मग याने स्ट्रक्चर पाहिलं स्ट्रक्चर रचना पाहिली रचना की कशा आहेत वनस्पती छोट्या मोठ्या मध्यम वगैरे खूप मोठ्या वगैरे आणि त्याच्या आधारे याने काय केलं माहिती आहे मित्रांनो याने प्लांट्सला कॅटेगराईज केलं वनस्पतीने नावं दिले ज्या सगळ्यात उंच वाढणाऱ्या वनस्पती सगळ्यात मोठ्या तीन चार मीटर पर्यंत वाढणाऱ्या कळले त्यांना याने नाव दिलं ट्रीज म्हणजे वृक्ष त्यांच्यापेक्षा थोड्याशा कमी उंची वाल्या दीड दोन मीटर जास्तीत जास्त त्यांना नाव दिलं झुडप कळले दीड दोन मीटर पेक्षाही कमी एकच मीटरच्या आसपास म्हटलं तरी चालतं लक्षात ठेवा ठीक आहे आणलं का आपलं बुक व्हेरी गुड व्हेरी गुड त्यांच्यापेक्षा छोट्या काही सेंटीमीटर वीस तीस सेंटीमीटर चाळीस सेंटीमीटरपर्यंत वाढणाऱ्या जमिनीपासून त्यांना म्हणलं तर रोपटे म्हणजे हर्ब्स आणि मित्रांनो ज्या वनस्पती जमिनीला समांतर वाढतात त्यांचं स्टेम अतिशय डेलिकेट अतिशय वीक असतं कमकुवत असतं त्यामुळे दे ऑलवेज नीड्स अ सपोर्ट टू ग्रो त्यांना वाढण्यासाठी सपोर्टची गरज असते मग त्या वनस्पतींना म्हटलं तर वेली लक्षात ठेवा त्यांना आपण क्रिपर्स किंवा वाईन्स म्हणतो क्रिपर्स किंवा वाईन्स आता वाईन्सचं स्पेलिंग बघून घ्या नाही तर परत व्हायचा घोटाळा च स्पेलिंग मी इकडे लिहिलंय वाईन आणि तुम्ही समजता ती ही वाईन हे डिफरंट आहे दोघ जण लक्षात ठेवा ये वाईन का कुछ काम नाही इधर लक्षात ठेवा वो वाईन तो अल्कोहोल लक्षात ठेवा ठीक आहे आणि हे जे वाईन आहे ते नववी आवृत्ती आणली का ठीक आहे ठीक आहे चालतंय दामिनी नाही ना दामिनी मी काय बोलतोय परत मग ते कन्फ्युज होईल ना तुम्हाला कळतंय ना कन्फ्युजन होईल तुम्हाला तुम्हाला तुम्हीच आता माझं लेक्चर केल्यानंतर बघा तुम्हाला ते सूट होत आहे का तुम्हाला ते सगळं मी ज्या पद्धतीने शिकवणार ते आणि बाकी सगळ्या तुमच्याकडे असणाऱ्या सोर्सेसमध्ये ठीक आहे सूट झालं तर चांगली गोष्ट आय डोंट हॅव एनी प्रॉब्लेम ठीक आहे नाही हे अपकमिंग एक्झामसाठी बॅच युवराज ही येणाऱ्या एक्झामसाठी बॅच ही अपकमिंग एक्झाम ठीक आहे राज्यसेवा तर मित्रांनो थिओफॅस्टसने वनस्पतींना चार ग्रुपमध्ये डिवाइड केलं कुठले चार ग्रुप ट्रीज श्रब्स हर्ब्स आणि वाईन्स ठीक आहे हे सगळं बेसिक होतं आता आपले कार्यकर्ते सगळे ऑलमोस्ट आलेले आहेत ठीक आहे आता आपण सुरू करूयात मग ठीक आहे सुरू करूयात म्हणजे सुरू केलंय आपण बट मी मुद्दा मी याला थोडंसं एक्सटेंड केलं कारण एकदा ठराविक आपले ग्रुप आला मग आपण सुरू करूयात आणि दररोज या म्हणजे लिंक लागेल तुमची तुमचा फायदा होईल लक्ष ठीक आहे आता मुख्य मुद्द्याकडे दे जातो मी ठीक आहे हा आणखी एक महत्वाचा मुद्दा तुम्हाला मुद सांगायचा थिओफ्रॅस्टसने प्लांट्सला त्यांच्या लाईफ स्पॅनवरून पण क्लासिफाय केला लाईफ स्पॅन किती वर्ष जगतात किंवा किती वर्ष त्यांना फुलं आणि फळे येतात त्याच्या आधारे पण लक्ष द्या ठीक आहे यस तर मग काही वनस्पतींना वार्षिक म्हटलं अॅन्युअल्स काहींना द्विवार्षिक म्हटलं बायनियल्स आणि काहींना पेरिनियल्स वार्षिक द्विवार्षिक आणि बहुवार्षिक वार्षिक म्हणजे एकच वर्ष जगणाऱ्या किंवा एक वर्ष फुलं फळ येणार एक वर्षापेक्षा कमी एक वर्ष म्हणजे परफेक्ट एक वर्ष नाही आपण तर सहा सहा महिने पिकं घेतो लक्षात ठेवा द्विवार्षिक म्हणजे दोन वर्षातून एकदा फुलं आणि फळ येणाऱ्या किंवा दोन वर्ष लाईफ स्पेन आहे म्हणजे ऊस गाजर वगैरे आणि बहुवार्षिक म्हणजे अनेक वर्ष जगणाऱ्या किंवा अनेक वर्ष फुलं आणि फळं येणाऱ्या समजलं सो हे आहे बेसिक क्लासिफिकेशन सगळ्यात बेसिक क्लासिफिकेशन आता आपण जो आधुनिक वर्गीकरणाकडे लक्षात ठेवा आधुनिक कालखंडामध्ये मित्रांनो मॉडर्न इरामध्ये मॉडर्न पिरियडमध्ये सजीवांचं वर्गीकरण करण्याचा प्रयत्न बऱ्याच शास्त्रज्ञांनी केला हा आता आजपासून सुरू झाली ना आपली बॅच म्हणून मी नव्हतो ऑनलाईन आजपासून आपली बॅच सुरू झाली आता इथून पुढे पंचवीस सेशन होणारे आपले संडे सोडून ठीक आहे आले लक्षात पंचवीस सेशन संडे सोडून आले लक्षात तर त्यामुळे मग आजपासून आपण पंचवीस सेशन कंटिन्यू करणार सायन्स चे रोज आठ ते दहा ठीक आहे छत्रपती संभाजीनगर को आपलं संभाजीनगर ठीके चलो तर मग वेग वेगवेगळ्या कालखंडामध्ये वेगवेगळ्या शास्त्रज्ञांनी सजीवांच्या वर्गीकरणाच्या ज्या काही वेगवेगळ्या सिस्टिम्स सांगितलेल्या आहेत त्या फक्त एकदा ओव्हरलुक करून घेऊयात ओव्हरलुक करूयात बघूयात फक्त कोणकोणत्या -कौन आहेत कुणाच्या त्यातल्या कुठल्या महत्वाच्या आहेत ज्या डिटेल्स शिकायच्या आहेत किंवा आपल्याला एक्झाम मध्ये प्रश्न येतात ते पण समजून घेऊयात ठीक आहे चलो तर पहिली आहे सतराशे पस्तीस ची टू किंगडम सिस्टीम द्विसृष्टी पद्धत स्लाइड्स गुगल इमेजेस असल्यामुळे गुगलवर बराचसा डेटा इंग्लिशमध्ये असतो त्यामुळे आपल्या बऱ्याचशा स्लाइड इंग्लिश मध्ये असणार आहे बट मी एक्सप्लेन करणार आहे मराठीमध्ये मा त्यामुळे डोंट टेक टेन्शन ठीक आहे काही टेन्शन घेऊ नका मय ना तो टेन्शन नाही नाही का ठीक आहे द्विसृष्टी पद्धत टू किंगडम सिस्टीम लिनियसने मांडली त्याच्यामध्ये मा त्याने सजीवांचं वर्गीकरण प्लांट आणि आनी अॅनिमल अशा दोन ग्रुपमध्ये केलं आहे अठराशे सासष्ट मध्ये अर्नेस्ट हॅकेल नावाचा सायंटिस्ट आला त्याने तीन किंगडम सांगितले तीन ग्रुप सांगितले त्याने एक नवीन किंगडम ऍड केला प्रोटिस्ट प्लांट एंड एनिमल सोडून प्रोटिस्ट म्हणजे युनिसेल्युलर सगळे एक पेशी एकोणाशे पंचवीस मध्ये चॅटन आला चॅटन ने दोन एम्पायर सांगितले एक प्रो कॅरोटिक आणि एक यू कॅरोटिक नुसार सेलच्या स्ट्रक्चरनुसार प्रो कॅरोटिक म्हणजे अनडिफाईन न्यूक्लियस यू कॅरोटिक म्हणजे वेल डिफाईन न्यूक्लियस केंद्रकाची रचना कशी आहे त्याच्या आधारे लक्षात ठेवा ठीक आहे सीरीज सैटरडे लगा ओके ओके इयर लक्षात नाही ठेवायची इयर नाही विचारत आपल्याला काही टेन्शन नाही ठीक आहे चलो त्यानंतर एकोणीसशे अडतीस मध्ये कोप्लँड नावाचा शास्त्रज्ञाला कोप्लँड त्याने चार किंगडम सांगितले मोनेरा प्रोटिस्टा प्लॅन्ट आणि अॅनिमल तुम्ही शास्त्रज्ञ आणि त्यांनी तयार केलेले ग्रुप्स लक्षात ठेवा दॅट्स इट शास्त्रज्ञ आणि त्यांनी तयार केलेले ग्रुप्स फक्त बस त्यानंतर नाईनटीन सिक्स्टी नाईन मध्ये विटाकर नावाचा शास्त्रज्ञाला त्यांनी फाय किंगडम सांगितले मोनेरा प्रोटिस्टा फंगी प्लॅन्ट आणि अॅनिमल याच्यावर आत्ता प्रश्न आला होता मागच्या वर्षी पीवाय क्यू आहे त्याच्यावर नाही का कंबाईन याच्यावर पीवाय क्यू विचार होता सांगा ते सिक्वेन्स सांगा फाय किंगडम सिस्टीमचा ठीक आहे आले लक्षात चलो नेक्स्ट एकोणीसशे नव्वद मध्ये कार्ल उज नावाचा सायंटिस्ट होता त्याने तीन डोमेन सांगितले यू बॅक्टेरिया आर्किया आणि यू कॅरेट यू कॅरेट सगळ्यात मोठा डोमेन डोमेन म्हणजे क्षेत्र प्रदेश असं त्याचा अर्थ होतो लक्षात ठेवा ठीक आहे चलो तर मित्रांनो ह्या वेगवेगळ्या पद्धती अजून पण आहे फाईव्ह किंगडम नंतर सिक्स किंगडम आहे सेव्हन किंगडम आहे एट किंगडम आहे भरपूर किंगडमच किंगडम आहे असं वाटतं युनायटेड किंगडम मध्ये आलोक काय आपण कळलं ना किंगडम 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 आहे असं वाटतं मध्ये आलोक काय युकेचा विजा विजा भेटलं काय च आपल्याला सिटीजनशिप भेटली काय असं वाटायला लागतं आपल्याला ठीक आहे बट लक्षात याच्यात कुठले ठेवायचे याच्यात लक्षात ठेवायची पहिली सिस्टीम टू किंगडम सिस्टीम मोस्ट इम्पॉर्टंट सर्वाधिक प्रश्न आणि दुसरी लक्षात ठेवायची फायव्ह किंगडम सिस्टीम जसं मी आता तुम्हाला सांगितले प्रश्न येऊन केला लेटेस्ट व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट टू किंगडम सिस्टीम आणि फायव्ह किंगडम सिस्टीम ठीक आहे आलं लक्षात आलं की लक्षात चलो जाऊयात पुढे मग चलो नेक्स्ट तर आता आपण जसं मी तुम्हाला सांगितलं की दोन ज्या सिस्टीम आहेत ते खूप महत्वाचे आहेत टू किंगडम आणि फाय किंगडम तर आपण त्या दोनच सिस्टीमवर आता डिटेल डिस्कशन करणार आहोत आपलं जे आजचं सेशन आहे ते सेशन फक्त आणि फक्त टू किंगडम आणि फाय किंगडम सिस्टीमलाच डेडिकेटेड आहे लक्षात ठेवा फाय किंगडम आणि टू किंगडमलाच डेडिकेटेड आहे सो आता बी रेडी बी फोकस्ड कळ आता मी तुमच्या कमेंट्स वाचणार नाही कारण मी आता मुख्य मुद्द्याकडे आलोय ज्याच्यावर सगळ्यात जास्त प्रश्न विचारले जातात त्यामुळे आता तुमच्या कमेंट्सला मी शेवटी रिस्पॉन्ड करेल आता मी एक्सप्लेन करेन टू किंगडम संपल्यानंतर फायव्ह किंगडम घेईल मग नंतर, नंतर तुमच्या कमेंट्स मी वाचेल शेवटच्या सत्रामध्ये नंतर गप्पा मारूयात मस्तपैकी ठीक आहे चलो रेडी टू किंगडम सिस्टीम द्वी द्वी जे आहे द्विसृष्टी पद्धत जी आहे मित्रांनो या द्विसृष्टी पद्धतीचं जे वर्गीकरण आहे ह्या सिस्टीम मध्ये केले गेलेले जे क्लासिफिकेशन आहे हे क्लासिफिकेशन करणारा शास्त्रज्ञ जो होता त्याचं नाव होतं कार्ल ठेवा कार्ल लिनियस किंवा त्याला कॅरोलस लिनियस असं देखील म्हटलं जात लिनियस हा पहिला शास्त्रज्ञ होता ज्याने सजीवांचं सगळ्यात पहिल्यांदा आणि सगळ्यात परफेक्ट वर्गीकरण केलं सक्सेसफुल क्लासिफिकेशन करणारा पहिला कार्लिनियस होता लक्षात ठेवा पहिला ठीक आहे सक्सेसफुली क्लासिफिकेशन करणारा लिनियस पहिला दॅट्स वाय ही इज ऑल्सो नोन एज फादर ऑफ क्लासिफिकेशन त्याला आपण वर्गीकरण शास्त्राचा पप्पा असं देखील म्हणतो लक्षात ठेवा फादर ऑफ क्लासिफिकेशन वर्गीकरण शास्त्राचा जनक लक्षात ठेवा ठीक आहे बर आता आपल्याला आयोग आणखी काय प्रश्न विचारू शकतो मी आहे का आयोग आपल्याला असा एक प्रश्न विचारू शकतो सतराशे पस्तीस मध्ये केलेलं हे वर्गीकरण नेमकं आता आपल्याला कळलं कस कुठून कळालं नेमकं रेफरन्स काय त्याचा खरं आहे कशावरून विश्वास ठेवायचा नेमकं आहे बरोबर आहे का नाही तर हे सतराशे पस्तीस मध्ये केलेलं याने जे वर्गीकरण आहे ना हे हे त्याने एका ग्रंथामध्ये लिहून ठेवलं होतं एका पुस्तकात लिहून ठेवलं होतं बघा त्या पुस्तकाचं नाव आहे सिस्टेमा नॅचरी काय नाव आहे पुस्तकाचं सिस्टेमा नॅचरी नावाचं पुस्तक होतं त्या सिस्टेमा नॅ नॅचरी नावाच्या पुस्तकात किंवा ग्रंथामध्ये याने हे सगळं क्लासिफिकेशनची सिस्टीम लिहून ठेवली होती कळलं सिस्टम सिस्टमॅचरल नाव जे आहे ते लक्षात ठेवा ठीक आहे बर आता मुख्य मुद्दा लिनियसने वर्गीकरण नेमकं केलं कसं काय डोकं लावलं त्यांनी ते समजून घेत करन आता तर लिनियसने काय केलं मित्रांनो सजीवांचं वर्गीकरण करण्यासाठी त्यांचे तयार केले ग्रुप्स त्यांचे तयार केले ग्रुप्स ग्रुप्स म्हणजे समूह म्हणजे गट पाडले समजा आता आपल्याकडे समजा आता माझ्याकडे समजा ऑफलाईन क्लासला विद्यार्थी आहेत ऑफलाईन क्लासला बरोबर आहे मग आता काही बॉईज आहेत काही गर्ल्स आहेत मग मी त्यांचे ग्रुप्स तयार करेल पण मी ग्रुप्स कसे तयार करेल मी असं थोडी म्हणणार आहे हे फ्रंटवाल्यांचा एक ग्रुप मिडलवाले एक ग्रुप आणि पाठी बॅक मॉल एक ग्रुप असं थोडी म्हणणार आहे मी त्यांना बरोबर ना मग मी ग्रुप्स तयार करण्यासाठी काहीतरी लॉजिक लावेल ना बरोबर आहे आणि जे लॉजिक लावेल त्याच्या आधारे मी एक दोन तीन चार कितीही ग्रुप्स तयार करू शकतो किती समूह तयार करू शकतो बरोबर आहे आणि आणखी बेटर वे त्या ग्रुपचा इम्पॉर्टन्स लक्षात घेण्यासाठी मी त्या ग्रुप्सला नाव पण देईल लक्षात ठेवण्यासाठी कम्युनिकेशन साठी त्यांना काही इंस्ट्रक्शन्स देण्यासाठी बरोबर नाही आलं एक लक्षात तो लिनियसने एक्झॅक्टली पण तेच केलं लिनियसने भरपूर ग्रुप्स तयार केले ग्रुप्समध्ये ग्रुप्स तयार केले ग्रुप्समध्ये मध्ये ग्रुप्स तयार केले मध्ये ग्रुप्स ग्रुप्समध्ये ग्रुप्स मध्ये ग्रुप्स तयार केले म्हणजे माझ्या बोलण्याचा अर्थ लक्षात घ्या म्हणजे त्याने दोनच ग्रुप नाही बनवले सरळ सरळ प्लांट अँड अॅनिमल नाही तर मध्ये परत ग्रुप्स बनवले हे असे हे असे बरं यांच्यात हे असे हे असे त्यांच्यात ते असे ते असे ते तसे याच्यात हे असे हे असे हे असे म्हणजे मित्रांनो लिनियसने काय केलं सजीवांच्या प्रत्येक वैशिष्ट्यांचा विचार केला प्रत्येक कॅरेक्टर स्टिक्स त्याने स्टडी केलं आणि प्रत्येक कॅरेक्टर ग्रुप बनवले म्हणजे आता इथे एक शब्द ऍड करूयात आपण ग्रुप जे बनवले ते कसे बनवले ग्रुप जे बनवले ते गुणधर्मानुसार बनवले लक्षात कॅरेक्टरस्टिक्स नुसार बनवले कळले ग्रुप जे बनवले ते गुणधर्मानुसार बनवले कळले आणि त्या ग्रुप्सची तयार केली त्याने एक सिरीज म्हणजे जो आता ग्रुप भरपूर झाले ना त्याचे त्याने जवळपास सात ग्रुप बनवले मे ना मुख्य सब ग्रुप आणखी वेगळेच लक्षात पण ते सात ग्रुप असे रॅन्डमली एक ना त्यांची तयार केली त्याने सिरीज सिरीज तयार केली सिक्वेन्स लावला त्यांचा कळलंय मग सात ग्रुपची सिरीज सात श्रेण्या त्याने तयार केल्या असं म्हणलं तर मग त्या सात श्रेण्या आणि हो आणखी एक महत्वाचा मुद्दा तुम्हाला सांगायचा राहिला ग्रुप्सला आपण टॅक्सा किंवा टॅक्सॉन असं पण म्हणतो ग्रुप्सला टॅक्सा किंवा टॅक्सॉन असं पण म्हणतो ग्रुपचे इंग्रजी नाव आहे कळलंय त्याला ग्रीक भाषेमध्ये टॅक्सा किंवा टॅक्सॉन म्हटलं जातं कळलंय त्याला ग्रीक भाषेमध्ये टॅक्सा किंवा टॅक्सॉन असं म्हटलं जातं ठीक आहे ते ग्रुप जे आहे ते इंग्रजी नाव आहे लक्षात ठीक आहे मग टॅक्सा आणि टॅक्सॉन हे जे ग्रुपला नाव आहे तर लिनियसने सुचवलं की ते टॅक्साला स्पेसिफिक नाव पण पाहिजे प्रत्येक ग्रुपला एक स्पेसिफिक आयडेंटिटी असायला पाहिजे ओळख असायला पाहिजे म्हणजे त्याला नाव असायला पाहिजे स्पेसिफिक म्हणजे टॅक्साला नाव असायला पाहिजे म्हणजे काय तर टॅक्सोनॉमी लक्षात ठेवा टॅक्सॉनॉमी म्हणजे नोमी म्हणजे नेम्स किंवा नेमिंग सिस्टीम कशाची नेमिंग सिस्टीम नेमिंग सिस्टीम टॅक्साची लक्षात ठेवा नेमिंग सिस्टीम कशाची टॅक्साची टॅक्सा म्हणजे काय टॅक्सा म्हणजे ग्रुप म्हणून लिनियसला फादर ऑफ टॅक्सोनॉमी पण म्हणतात लक्षात ठेवा फादर ऑफ टॅक्सोनॉमी लिनियसला म्हटलं तर टॅक्सोनॉमी शब्द काय दर्शवतो टॅक्सोनॉमी शब्दाचा अर्थ काय होतो टॅक्सोनॉमी शब्दाचा अर्थ होतो टॅक्सोनॉमी म्हणजे टॅक्सांचं नेमिंग, नेमिंग, नेमिंग लक्षात ठेवा ठीक आहे पण टॅक्सोनॉमी हा जो शब्द आहे ना मित्रांनो टॅक्सोनॉमी हा शब्द हा वर्ड मात्र लिनियसने नाही वापरला हा वर्ड वापरणारा शास्त्रज्ञ दुसराच होता याच्यावर सुद्धा आयोगाने प्रश्न विचारला टॅक्सोनॉमी हा वर्ड यूज करणारा शास्त्रज्ञ होता डिकॅन्डोले लक्षात ठेवा कोण डोले कळले ठीक आहे टॅक्सॉनॉमी वर्ड यूज करणारा होता डिकॅन्डोले पहिल्यांदा त्याने हा शब्द वापरला डिकॅन्डोले शब्द वापरला कळले मग असे टॅक्सा असे ग्रुप्स समूह सात होते आणि त्या सात ग्रुपची एक सिरीज होती कळले ती सिरीज तुमच्या समोर आहे सिरीज एका स्पेसिफिक सिक्वेन्सने होती म्हणून म्हणजे आहे सिरीजचा म्हणजे सिरीज अशी कुठे रॅन्डमली अरेंज केली तर नाही चालत कुठला ग्रुप वर कुठला ग्रुप खाली कुठला इकडे कुठला तिकडे नाही चालणार सिरीजमध्ये प्रत्येक ग्रुप एका स्पेसिफिक सिक्वेन्सनेच येणार म्हणून त्याला हायरारकी पण म्हटलं जातं हायरकी म्हणजे सिक्वेन्स क्रम म्हणजे श्रेणी आहेत पण क्रमाने आहेत कळले मी श्रेणी सात आहेत लक्षात ठेवा पहिली श्रेणी आहे त्यातली किंगडम दुसरी आहे फायलम तिसरी आहे क्लास चौथी आहे ऑर्डर पाचवी आहे फॅमिली सहावी आहे जिनस आणि सातवी सिरीज आहे स्पेसिस मराठीमध्ये आपण किंगडमला म्हणतो सृष्टी फायलमला म्हणतो आपण संघ क्लासला म्हणतो आपण वर्ग ऑर्डरला म्हणतो आपण गण फॅमिलीला आपण म्हणतो कुल जिनसला आपण म्हणतो प्रजाती आणि स्पेसिसला म्हणतो आपण जाती ही सिरीज शॉर्टकटमध्ये लक्षात ठेवण्यासाठी याच्यासाठी एक ट्रिक आहे ती लक्षात ठेवा ती म्हणजे केपीसी ऑफ जीएस शॉर्टकट ट्रिक आहे याला लक्षात केपीसी ऑफ जी की मी लास्ट ला सांगितली होती मागच्या वर्षी जी राज्यसेवेची एक्झाम झाली होती ना त्या एक्झामच्या आदल्या दिवशी नेमकं मी फ्रायडे एक रिव्हिजन लेक्चर घेतलं होतं ठीक आहे फ्रीवाद आणि त्या रिव्हिजन लेक्चर मध्ये मी असं बोललो होतो हे शिकवल्याबरोबर की पोरांनो केपीसी ऑफ जीएस लक्षात ठेवा रे शॉर्टकट ट्रिक आहे उद्या प्रश्न येऊ शकतो अँड व्हॉट अ को कारण आपल्याला माहिती नाही की एखाद्या शिकवणाऱ्या व्यक्तीच्या फॅकल्टीच्या जीवेवर किंवा सरस्वती वास करेल आणि त्याचं जे बोलणं आहे ते खरंच प्रत्यक्षात सत्य होईल असं झालं लक्षात ठेवा दुसऱ्या दिवशी जो पेपर होता राज्य सेवेचा त्या पेपरला सेट सी मध्ये पहिलाच प्रश्न हाच होता लिनियसने जी हायरकी सांगितली त्याचा योग्य सिक्वेन्स सांगा लगेच पोरांना टोलं क्लिक झाला अरे तर रात्रीच बघितलं आपण लेक्चर लगेच शॉर्टकट ट्रिक डोक्यात आली सगळ्यांची के पी सी ऑफ जीएस चार ऑप्शन बघित चौथा ऑप्शन करेक्ट बसत होतं के पी सी ऑफ जी एस म्हणजे किंगडम फायलम क्लास ऑर्डर फॅमिली जिनस आणि स्पेसिस लक्षात केपीसी के पी सी ऑफ जीएस म्हणजे ठीक आहे यस आलं लक्षात क्लिअर झालं सगळ्यांना सो हे सिक्वेन्स लक्षात ठेवा आत्ता आ, आत्ता चेंग चेंग आता रिसेंटली लक्षात घ्या रिसेंटली ठीक आहे हे सिक्वेन्स तुम्हाला आता कळलं रिसेंटली याच्यामध्ये थोडासा चेंज झालाय थोडस अपडेशन याच्यामध्ये हा राज्य सेवेला विचारलं होतं राज्यसेवाच बोललो मग मी याच्यामध्ये आता एक आठवी सिरीज ऍड झाली आठवी सिरीज याच्यामध्ये ऍड झाली आता आठवी श्रेणी ऍड झाली लक्षात आत्ता रिसेंटली काही वर्षांपूर्वी आठवी श्रेणी जी आहे मित्रांनो तिला म्हटलं जात डोमेन ही नवीन सिरीज आहे डोमेन नवीन श्रेणी आहे डोमेन ऍड झाली एक नवीन श्रेणी लक्षात ठेवा म्हणजे एकूण आठ लक्षात ठेवायचं सिरीज डेली रहने वाली आहे अभी दररोज राहणार दररोज अभी ट्वेंटी फाय सेशन्स एक्सेप्ट संडे रविवार सोडून दररोज आठ ते दहा आणि काही जर टेक्निकल इश्यू नसेल तर ठीक आहे किंवा गव्हर्नमेंट काही हॉलिडे नसेल पी तर पीडब्ल्यू एम पी सी वालाचं तर अदरवाइज रेग्युलर ठीक आहे चलो आले लक्षात चलो जाऊयात पुढे मग जाने का आगे जाने का आगे येस ओके समजतंय का तुम्हाला समजतंय वो कल रहा है की तुमको बोलो भला जल्दी कमेंट करू चलो फास्ट कमेंट करू कमेंट करू कमेंट करो कळतंय का कळतंय का समजतंय का कमेंट करा पटकन कसं चालू आहे ते पण सांगा शेयर योर एक्सपीरियंस पट 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 जल्दी 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 टाइम नहीं अपने पास कल रहा है ना लक्ष्य में आ रहा है ना भेजे मी घुसरा आहे ना चला तर मग मी सांगत होतो की नवीन सिरीज एक ऍड झाली तिला म्हणलं तर डोमेन मात्र डोमेन ऍड झाले म्हणजे आठ सिरीज झाले आठ आठ सीरीज, सीरीज तुम्हाला आता शॉर्टकट मध्ये लक्षात कशा ठेवायच्या डीकेपीसी ऑफ जीएस कारण डोमेन जे आहे ना सगळ्यात हायएस्ट लेवल आहे सगळ्यात वरची सिरीज आहे ते डोमेन सगळ्यात वरती आली ठीक आहे डोमेन सगळ्यात वरती आली लक्षात ठीक आहे म्हणून तिला डीकेपीसी ऑफ जीएस असं म्हटलं जातं क्लिअर डायरेक्ट डोक्यात हा मग तुम्ही नवनिर्माणची केली असेल तर तुमची डबल रिव्हिजन आहे आता एकदम भारी यस राज्य सेवा दोनों के लिए आहे बेसिकली राज्यसेवे लिए आहे राज्यसेवेसाठी आहे कंबाईंड साठी मी ऑलरेडी घेतली एक सिरीज ठीक आहे चलो प्लस वितरण आणखी एक लक्षात ठेवायचं तुम्हाला एनिमल किंगडम साठी जे आहे ना एनिमल किंगडम साठी आणि प्लॅन्ट किंगडम साठी ह्या सिरीज मध्ये थोडासा फरक आहे तो एक लक्षात घ्या एनिमल आणि प्लॅन किंगडम मध्ये ह्या सिरीज मध्ये थोडासा फरक आहे काय माहिती अॅनिमल किंगडम मध्ये किंगडम नंतर सब किंगडम पण आहे रे एनिमल किंगडम मध्ये किंगडम नंतर सब किंगडम पण आहे सॉरी प्लॅन किंगडम मध्ये सॉरी सॉरी प्लॅन्ट किंगडम मध्ये किंगडम नंतर सब किंगडम आहे ऍनिमल किंगडम मध्ये नाही आहे ॲनिमल किंगडम नंतर डायरेक्ट फायलम आहे कळलं किंगडम नंतर इकडे मात्र किंगडम नंतर सब किंगडम आहे आणि दुसरा बदल लक्षात ठेवायचा की सिरीज मध्ये प्लॅन्ट किंगडम मध्ये फायलमच्या ऐवजी कारण ऍनिमल किंगडम साठी फायलम आहे ना इकडे फायलमच्या ऐवजी डिव्हिजन लक्षात ठेवा विभाग आहे विभाग संघ नाही लक्षात ठेवा संघ नाही म्हणजे याचा अर्थ काय याचा अर्थ असा आहे प्लांट अँड मध्ये जनरली थोडस डिफरन्स आहे लक्ष द्या ठीक आहे वा वा वॉलपेपर मस्तच भारीच एकदम सो संघ आणि हे विभाग हे सेपरेट प्लांट किंगडम मध्ये फायलम नसतो डिव्हिजन असतो कळले ॲनिमल किंगडम मध्ये फायलम असतो डिव्हिजन हा प्रकार नसतो कळले सिरीज जरा स्पेशल आहे स्पेसिफिक आहे लक्ष द्या ठीक आहे बाकी तर कॉमन आहे दिस इज कॉमन कळले बरं याच्यातली सगळ्यात बेसिक लेवल काय यातली सगळ्यात बेसिक लेवल आहे स्पेसिस स्पेसिस सगळ्यात बेसिक लेव्हल सगळ्यात स्पेसिफिक आहे म्हणजे इथे आपल्याला एकाच विशिष्ट मिळेल कॉमन खिचडी खिचडी ऑल ठीक आहे चलो मित्रांनो मग आता या हायरकीन लिनियसने सांगितलेल्या हायरकीनुसार नुसार आपल्याला आपली हायरकी माहिती पाहिजे आपली स्वतःची आणि काही अदर ऑर्गॅनिझमची पण हायरकी माहिती पाहिजे कदाचित आयोग आता पुढचा प्रश्न तो विचारू शकतो सांगा आपली हायरकी काय माझा केपीसी ऑफ जीएस विचारलं ना आता विचारलं सांगा आपलं के काय आपलं पीक आहे के तर माहिती आहे आपलं पीक आहे फायलम सी काय क्लास बरोबर ना ऑर्डर काय फॅमिली काय जीनस काय स्पेसिस काय बरोबर की नाही मग आपली हायरकी बघा आपलं किंगडम आहे अॅनिमल ते सगळ्यांना माहिती आहे फायलम आहे कॉर्डेट्स क्लास आहे मॅमल्स ऑर्डर आहे प्रिमेट्स किंवा प्रायमेट्स फॅमिली आहे होमिनिड्स जिनस आहे होमो आणि स्पेसिस आहे सॅपियन्स ठीक आहे पाठ करत हे नेक्स्ट क्वेश्चन हा येऊ शकतो नेक्स्ट क्वेश्चन हा येऊ शकतो पुढचा प्रश्न हा असू शकतो लक्षात ठेवा काय अनिमल्स कॉर्डेट्स मॅमल्स प्रिमेट्स होमिनिड्स होमो आणि स्पेसिस आता काय प्रश्न विचारू शकतो सांगा ह्युमन हायरकी सांगा लिनियसच्या क्लासिफिकेशन सिस्टीम नुसार मानवाची हायरकी सांगा मग तुम्हाला पाठ पाहिजे आता हे लक्षात ठेवा ठीक आहे कारलूज ने ऍड केली डोमेन कारलूज ने ऍड केला लक्षात ठेव मी आता सही ना डोमेन 8वी सीरीज कारलूज ने ऍड केली ती ठीक आहे चलो कळलं का सांगा पटकन पहिला दिवस आहे आज क्लासचा पहिलेच लेक्चर आहे फर्स्ट डे इज टुडे फर्स्ट लेक्चर इज टुडे फर्स्ट सेशन इज टुडे ठीक आहे चल हे कळलं का सांगा पटकन ह्यूमन अरेकी कळले का सांगा पटकन नाव पाठ करत दे एनिमल कॉर्डेट मेमल्स प्रीमेट्स सो मिनिट्स होमो आणि सॅपियन्स ठीक है चलो तो तसच इकड़े एक प्लैट ऐसी प्लांट सी टैक्सोना समझ किंगडम प्लांटी, डिविजन एंजियोस्पर्मी क्लास डाय ऑर्डर सैपिडेल्स फैमिली एना जीनस मैंजीफेरा स्पेसि इंडिका मैंगो आंबे आमरस आ गए अभी आमरस आमरा सुरू हो गे नाही का समजते क्लिअर चलो आगे नेक्स्ट अब आ गया आहे मजा अब आपण देखते साइंटिफिक क्लासिफिकेशन ऑफ बिग कॅट्स बिग कॅट्स बोलतो बडी बिल्ली ठीक आहे बिग कॅट्स बोलतो बडी बिल्ली ठीक आहे मांजरी जेवढे आहेत ना मांजरी किंवा आपली मांजर ज्या समूहात मोडते जिथे सोबत आणखी बरेचसे प्राणी आहेत जे दिसायला सारखे आहेत वाघाची मावशी असं म्हणतात ना मांजर इज वाघाची मावशी आता समजून घ्या काय नेमकं कोण कोणाची मावशी कोण कोणाची काकू कोण कोणाची आत्या कोण कोणाची काय नेमकं ठीक आहे इकडे लक्ष द्या किंगडम अॅनिमेलि आहे फायलम कॉरिडाट आहे क्लास मॅमोली आहे ऑर्डर कार्निओ आहे हो मिड इटर सब ऑर्डर फेलिफॉर्मी आहे कॅट लाईक लक्षात ठेवा म्हणजे अर्थ आहे फक्त कॅटच जे ना फक्त हे डिफरंट होईल सब ऑर्डर किंवा फॅमिली डिफरंट होईल लक्षात ठेवा सब ऑर्डर पर्यंत कॉमन आहे सब ऑर्डर पर्यंत कॅट कॉमन आहे लक्षात ठेवा फक्त फॅमिली डिफरंट होईल कॅटची जी ची फेलिडी आहे फेलिडी लक्षात ठेवा फेलिडी लक्षात ठेवा कळलंय आणि बाकी जेवढे आहेत ना मग बाकी ज्यांची सब फॅमिली आहे पॅन्थेरिनी पॅन्थेरिनीमध्ये मग जीनस आहे पॅन्थेरा आणि स्पेसिस सगळ्यांना माहिती आहे प्रत्येकाचे नाव आणि एक आहे न्यूओफेलिस लक्षात ठेवा न्यूओफेलिस आहे पॅन्थेरा जिनस अंदर कोण येतं पॅन्थेरा जिनस अंदर लायन येतो टायगर येतो जगवार येतो लिओपाड येतो आणि स्नो लिओपाड पण येतो लक्षात ठेवा पॅन्थेरामध्ये एवढे सगळेजण येतात यांच्या सगळ्यांचं से जिनस सेम आहे रे कुणाकुणाचं वाघ सिंह जगवार लिओपाड आणि स्नो लिओपाड बिबट्या बिबट्या लक्षात ठेवा ते सगळे त्याच्या अंतर्गत येतात ठीक आहे आलं का लक्षात सांगा पटकन हा काढा की स्क्रीनशॉट मी कडून नाही म्हणतोय काढा आणि आणखी एक जिनस याच्यामध्ये न्यू फेलिस नावाचं एक जिनस आहे पॅन्थेरा सोडून न्यू फेलिस हा ह्या फॅमिलीमध्ये पॅन्थेरामध्ये याच्यामध्ये पण लिओ येतात फक्त हे जरा वेगळे आहेत एक आहे क्लाउडेड क्लाउडेड म्हणजे त्याचे चट्टे जरा वेगळे शेपूट जरा वेगळी लक्षात ठेवा आणि एक आहे सुंडा क्लाउडेड सुंडा क्लाउडेड हे दोन हे बिचारे गरीब दिसते थोडे 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 गरीब दिसते बिचारे बरोबर थोडे त्यांच्याकडे पण एवढी भीती वाटत नाही लागतात ठीक आहे चलो नेक्स्ट दुसरी जी सब फॅमिली आहे ना फेलिनी 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 ज्याच्यामध्ये काय त्याच्यामध्ये वाइल्ड कॅट येतात वाइल्ड कॅट डोमेस्टिक कॅट नाही ठेवा वाइल्ड कॅट जंगली बिल्ली बद्दल बोलते मी आपल्या घरात आपण पाळतो ती मांजर नाही लक्षात ठेवा ठीके हा स्पेसिस नेम पण विचारतात ना ठीक आहे तर मध्ये एक जिनस आहे एसिनोनिक्स व्हेरी इम्पॉर्टंट येणाऱ्या तीस ला प्रश्न येणार बघा याच्यावर तीस एप्रिलला नाही तर चार जून ला प्रश्न येणार याच्यावर जिनस एसिनोनिक्स निक्स आहे फेलडी मध्ये कळलं एसिनोनिक्स एसिनोनिक्स आणि त्याचा स्पेसिस आहे चित्ता आणि चित्ते आता फेमस आहे क्यू इम्पोर्ट ना नामीबी असे चित्ते आणि ते जेवढे चित्ते इम्पोर्ट केले तर नामिबी मधून आत्ता दोन दिवसापूर्वी त्यातली एक मादी जी आहे ना ती मेली डेथ झाली तिची लक्षात ठेवा अशा करंट न्यूज लक्षात ठेवा परीक्षेत प्रश्न येऊ शकतो तुम्हाला त्याचा ना करंट न्यूज लक्षात ठेवा ठीक आहे ब्ता इम्पॉर्टंट आहे चित्ता अभी ना चित्ता आणि याच्यामध्ये फरक काय सांगा बरं दोघांमध्ये बिबट्यावर पॅचेस आहेत ना ते खूप डार्क दिसतो बिचारा त्याचा जबडा विक असतो कारण एवढा अटॅकिंग नसतो तो जेवढा बिबट्या अटॅकिंग असतो लक्षात ठीक ठीके आणि चित्ता मात्र कॅन रन व्हेरी फास्ट चिते की चाल बाजीराव की तलवार पे संधे नाही करते ठीक आहे चिते की चाल म्हणजे काय कळलं ना तुम्हाला स्पीड स्पीड कोई हाँ तो उसेन बोल्ट उसेन बोल्ट वो बहुत तेज भागता है उस बोल्ट और चित्ता साम दोनों सरी के भागते लक्षा ठीक है चलो साशा साशा मादी, यस करेक्ट वेरी गुड यस तुमसे करंट एकदम परफेक्ट है भारीच एकदम प्यूमा प्यूमा जीन से कागर कावगर बोले जंगली बिल्ली जंगली बिली लक्ष्य इक वाइल्ड कैट्स ठीक है चलो तर आता आयोग आपल्याला जो प्रश्न विचारू शकतो तो आपण समजून घेऊयात ठीक आहे कुठला प्रश्न विचारू शकतो आपल्याला आयोग आपल्याला प्रश्न विचारू शकतो छिताबद्दल छिता जिता ठीक आहे मग छित्याची हायरकी पाठ करा आता मी तुम्हाला सांगितलं ना इम्पॉर्टंट आहे छिता या प्राण्याची हैरकी पाठ करा ठीक आहे फायलम काय कॉरेडाटा किंगडम या क्लास काय मॅमल्स ऑर्डर काय मॅमल्स आपण पण येतो मॅमल्समध्ये पण ऑर्डर काय कार्निवोरी ओरी हा कार्नी ओरी आपलं ऑर्डर काय प्राइमेट्स लक्षात आधी मानव हे कार्निवोरी ओरी हो म्हणजे मांसभक्षक फॅमिली काय फेलिडी कॉमन आहे जंगली बिल्ली की वही फॅमिली आहे सायंटिफिक नाव मिळेल चित्ताचं चित्ताचं सायंटिफिक नाव मिळालं तुम्हाला काय चित्ताचं सायंटिफिक नाव आहे एसिनोनिक्स ज्युबॅटस एसिनोनिक्स ज्युबॅटस हे सायंटिफिक नाव आहे चित्त्याचं ठीक आहे चलो ये देखो येता चिता चित्तानिक कुठे सापडतो आफ्रिका आणि एशियामध्ये सापडतो साईज किती त्रेचाळीस किलो वजन असत साधारणपणे नाव इट इज वल्नरेबल वल्नरेबल मीन्स एक्स्टिंक्ट होत चाललेला प्राणी दुर्मिळ होत चाललेला प्राणी त्याची संख्या जी आहे ती दिवसेंदिवस कमी 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 होत चालली लक्षात ठीक आहे सो इट इज वल्नरेबल म्हणून त्याला वल्नरेबल स्पेसिस म्हटलं जातं एक्स्टिंक्ट म्हणजे संपले एक्स्टिंक्ट एक्सटिंकेड संपले नाश पावि प्रजाति अर्थ हो तो एक्सटिंक्ट लक्षण ठीक है ओके एसिनोनिक्स जुबेटस यस करेक्ट वेरी करेक्ट चलो आता हे आणखी काही आहेत प्लॅन्ट क्लासिफिकेशन लिनियसच्या हैरिकीनुसार पण आपण तिकडे जाणार नाहीत ठीक आहे चलो नाव इट्स टू किंगडम सिस्टीम ऑफ लिनियस क्लासिफिकेशन इज ओवर लिनियसने सांगितलेली जी द्विसृष्टी पद्धत होती ती संपली आता दुसऱ्या मुद्द्याकडे आपण वळणार आहोत तो पण खूप महत्वाचा आहे खूप इम्पॉर्टंट आहे लक्षात ठेवा ठीक आहे कॅटस मांजरीचं ठीक आहे यस आयुसियन स्टेटस वलनरेबल करेक्ट माणूस कशाला संपला पाहिजे माणूस संपला तर कसं व्हायचं मग तर आता दुसऱ्या मुद्द्याकडे कॅरोलस सजेस्टेड प्रत्येक सजीवाला एक सायंटिफिक नाव असलं पाहिजे लिनियस काय म्हणलं प्रत्येकाला एक शास्त्रीय नाव असलं पाहिजे सायंटिफिक नेम असलं पाहिजे कॉमन आपण त्याला काय म्हणतो बघा देशी नाव म्हणजे प्रत्येक प्रदेशामध्ये प्रादेशिक नाव प्रादेशिक भाषा जी बोलली जाते त्या भाषेमध्ये तर आपण सजीवांना ओळखतोच पण लिनियस काय म्हणलं सायंटिफिक नाव पण पाहिजे लक्षात शास्त्रीय नाव पाहिजे जे की युनिवर्समध्ये सगळीकडे कॉमन असतात सायंटिफिकली दोन सजीव सगळीकडे पूर्ण जगामध्ये पूर्ण पृथ्वीवर त्याच एका नावाने ओळखला गेला पाहिजे स्टडी पर्पज रिसर्च पर्पज ऑर अदर थिंग्स ठीक आहे सो थोडंसं प्रॉपर त्याला एक युनिनिमस पण येईल थोडंसं एक सूत्रीपणा येईल असं म्हटलं जातं ठीक आहे मग काय करायचं नेमकं तर मग ती सिस्टीम, है ली। सिस्टीम। जी आहे मित्रांनो ती लिनियसने सुचवली कार्ल लिनियसनेच आणली ती सिस्टीम लक्षात ठेवा कुठली सायंटिफिक जी शास्त्रीय नावाची ठीक आहे मग लक्षात ठेवा याचा जनक पण कोण आहे कार्ल लिनियसच आहे आणि येने ती सिस्टीम आणली सतराशे त्रेपन्न मध्ये काही ठिकाणी सतराशे अठ्ठावन्न पण आहे लिहिलेलं आणि इसिबिसन आपल्याला विचारत नाही त्यामुळे टेन्शन नॉट ठीक आहे विचारत सर आता हे घ्या की कार ने सायंटिफिक नेमिंग सिस्टीम का बरं आणली शास्त्रीय नामकरण पद्धत का बर आणली काय आहे नेमकी ती पद्धत तर लिनियस काय म्हटलं की प्रत्येक सजीवला सायंटिफिक नाव पाहिजे जे की सगळीकडे कॉमन असायला पाहिजे सगळ्या युनिव्हर्स मध्ये सगळ्या वर्ल्ड मध्ये तेच वापरलं पाहिजे पण काय असेल सायंटिफिक नाव हो? मग काय असेल हे पण लिनियसने सुचवलं लिनियस काय बोलला मी जी क्लासिफिकेशन सिस्टीम सांगितली आहे म्हणजे मी मी जी वर्गीकरणाची पद्धत सांगितली आहे त्या वर्गीकरणाच्या पद्धतीमध्ये जे मी सिरीज सांगितले ना सात सिरीज नंतर आता आठ ऍड झाली आठ त्या नंतरचा प्रश्न तेव्हा लिनियस नव्हता सात ज्या सिरीज सांगितल्या ना म्हणे त्या सात सिरीज पैकी ज्या सगळ्यात शेवटच्या दोन सिरीज येत ना जीनस आणि स्पेसिस जर समजा आपण एखाद्या सजीवाचं जीनस नेम आणि स्पेसिस नेम त्याच्या त्या हायरकीनुसार त्याच्या क्लासिफिकेशनुसार जीनस नाव आणि स्पेसिस नाव जर एकत्र लिहिलं म्हणे सो so, ते त्याचं शास्त्रीय नाव होईल म्हणे म्हणजे याचा अर्थ काय लिहिसनं सांगितलं शास्त्रीय नाव दोन शब्दांपासून बनल त्याच्यामध्ये दोन वर्ड असतील एक जिनस आणि एक स्पेसिस जिनस म्हणजे प्रजाती प्रजाती वाचक नाव आणि स्पेसिस म्हणजे जाती जाती वाचक नाव ठीक आहे सो so, प्रजाती आणि जाती वाचक नाव जर एकत्र लिहिले तर ते सजीवाचं शास्त्री नाव असेल जसं की आपण आत्ताच बघितलं आपली हायरकी मी तुम्हाला आत्ताच सांगितलं होतं आपल्या नुसार आपलं जीनस नेम होमो आहे आणि स्पेसिस नेम सॅपियन्स आहे म्हणजे याचा अर्थ आपलं सायंटिफिक नाव तयार झालं सो याचा अर्थ हे लिनियसने सुचवलं सायंटिफिक नाव जे आहे ते दोन वर्ड्सचं मिळून बनलं पाहिजे दोन शब्दांचं मिळून बनलं पाहिजे कुठले दोन शब्द त्या सजीवाच्या हॅरकीनुसार त्याच्या क्लासिफिकेशन जीनस आणि स्पेसिस जिनस आणि स्पेसिस म्हणजे प्रजाती आणि जाती असं मिळून दोन शब्द मिळून ते नाव बनलं पाहिजे कळलंय आणि आपलं नाव पण त्यात तिथे दाखवलंय लक्षात ठेवा मग दोन शब्दांचं शास्त्रीय नाव म्हणून या पद्धतीला नाव पडलं बायनोमियल नॉमिन क्लेचर सिस्टीम द्विनाम पद्धत बाय म्हणजे दोन नोमियल म्हणजे नेम्स नॉमिन प्लेचर म्हणजे सिस्टीम ऑफ नेमिंग सिस्टीम ऑफ नेमिंग म्हणजे नाव ठेवण्याची पद्धत आपण एक नाव ठेवत दुसऱ्याला तू असे हा असत आहे ही तशीच आहे ती अशीच आहे तो असाच करतो हे असाच करतो त्याचं नेहमीच आहे हे असंच आहे तिथं नाव ठेवतात पण कोणाला उठलं सुटलं ती आपली नावं ठेवण्याची सवय जी आहे ना ती दॅट इज बॅड हॅबिट लक्षात ठेवा ही नावं ठेवण्याची पद्धत ही गुड हॅबिट लक्षात ठेवा कारण हे काय सायन्स मधलं नेमिंग आहे लक्षात ठेवा सायन्स मधले नामकरण पद्धत आहे ही तर नेमिंग सिस्टीम जी आहे तिला क्लेचर म्हणतात कॉमनली नेमिंग नुसार सजीवांचं नाव दोन शब्दांपासून बनलंय म्हणून त्याला बाय नोमियल क्लेचर म्हणायचं बाय म्हणजे टू आणि नोमियल म्हणजे नेम्स आणि क्लेचर म्हणजे सिस्टिंग ऑफ सिस्टीम ऑफ नेमिंग लक्षात ठेवा ठीक आहे त्यानुसार मग आपलं सायंटिफिक नाव आहे होमोसॅपिन्स सो असं कुठल्याही सजीवाचं शास्त्रीय नाव तुम्ही सांगू शकता लक्षात ठेवा कुठल्याही सजीवाचं शास्त्रीय नाव है जे आहे तुम्ही या पद्धतीने सांगू शकता कोणाचाही सायंटिफिक नेम तुम्हाला सांगता येईल या सिस्टीमने ठीक आहे चलो फक्त तुम्हाला त्याचं जीएनएस आणि स्पेसिस माहित असायला पाहिजे ठीक आहे बघा मायनोमेल सिस्टीम मध्ये जे सायंटिफिक नाव सांगितलं जातं त्या सायंटिफिक नावासाठी काही रूल्स आहेत काही नियम आहेत लक्षात ठेवा ते पण लक्षात घ्या काय रूल्स आहेत रे काय नियम आहेत सायंटिफिक नावासाठी सायंटिफिक नावासाठी रूल्स आहेत बघा आता पहिला रूल तर तुम्हाला कळाला त्याला दोन शब्द असायला पाहिजे एक जिनस म्हणजे प्रजाती आणि एक स्पेसिस म्हणजे जाती सायंटिफिक नाव दोन शब्दांपासून पहिला निवडणूक दुसरा दोन्ही शब्दामध्ये प्रत्येकी कमीत कमी तीन आणि जास्तीत जास्त तेरा अक्षर असले पाहिजे इच वर्ड ऍटलिस्ट कंटेन थ्री लेटर्स अँड कंटेन थर्टी लेटर्स कमीत कमी तीन जास्तीत जास्त तेरा तीन तेरा कळलंय जिनस नेमचं पहिलं अक्षर नेहमी कॅपिटल असायला पाहिजे स्पेसिस नेमचं अक्षर कॅपिटल काढण्याची गरज नाही कुठलंच नाही पहिलं पण नाही दुसरं पण नाही ठीके शास्त्रीय नाव नेहमी एकतर बोल्ड फॉन्ट मध्ये इटॅलिक फॉन्ट असलं पाहिजे लक्षात ठेवा फॉन्ट स्टाईल पण फिक्स आहे फॉन्ट स्टाईल पण फिक्स आहे लक्षात ठेवा कुठलं एकतर बोल्ड नाहीतर इटॅलिक्स एकतर बोल्ड नाहीतर इटॅलिक्स फिक्स आहे फॉन्ट स्टाईल लक्षात ठेवा आहे त्यानंतर जर समजा आपण ते लिहिलं समजा लिहिलं समजा ते नाव हाताने लिहिलं समजा मी जर लिहिलं समजा होमो सॅपियन्स होमो सॅपियन्स ठीक आहे मी जर हाताने लिहिलं ना मित्रांनो सायंटिफिक नाव तर ह्या दोन्ही नावांना जनरली अंडरलाईन करणं गरजेचं आहे स्वतंत्र सेपरेट सेपरेट कळलं सेपरेट अंडरलाईन मस्ट बी देअर वाईल्ड रायडिंग द नेम हाताने लिहिलं की अंडरला ठीक आहे चला काही सजीवांचे सायंटिफिक नाव आहे ते समजून घेत आता प्रश्न आला त्याच्यावर मागच्या वर्षी पण आता ठीक आहे पी प्लांट वाटाणा वाटाणे की झाड का नाम आहे पायसम सॅटिवम महत्वाचे महत्वाचे सांगतो बघ सगळेच उठसुट करत बसायचे नाही लक्षात ठीक आहे एक जे महत्वाचे महत्वाचे तेवढे नाव सांगतो त्याच्यावर मागच्या वर्षी देखील प्रश्न आलेला होता ठीक आहे वाटाण्याच्या झाडाचं शास्त्रीय नाव आहे पायसम सॅटिवम तो होता ना तो ग्रेगॉर मेंडेल त्यांनी प्रयोग केले ना वाटाण्याच्या झाडावर नाही का आणि अनुवांशिकतेचा त्याचा सिद्धांत मांडला जेनेटिक थिअरी मांडली त्यांनी इनहेरिटन्स सांगितलं तर त्यांनी वाटाण्या झाडावर प्रयोग केले होते म्हणजे पायसम सॅटिबमवर प्रयोग केले होते त्यानंतर ओनियन प्लांटचं नाव आहे एलियम सेपा आंब्याचं झाडाचं नाव मँगो प्लांटचं नाव आहे मॅनजिफेरा इंडिका व्हीट प्लांटचं नाव आहे ट्रिटिकम एस्टिबम ट्रिटिकम एस्टिबम बनियन ट्रीचं नाव आहे फायकस बेंगलॅन्सिस फायकस बेंगलॅन्सिस लक्षात ठेवा सोयाबीन सोयाबीन मिस्टर मिस्टरबीनचं भाऊ त्याचं नाव आहे ग्लायसिन मॅक्स ग्लायसिन मॅक्स सोयाबीनच ग्लायसिन मॅक्स असं नाव आहे त्याचं ठीक आहे चला पुढे फ्रॉग बेडूक बेडकाचं नाव आहे राना हेक्झाडॅक्टिला किंवा राना टायग्रिस किंवा राना हेक्झाडॅक्टिला नंतर राना आणखी एक नाव आहे बघा अॅन्युरा वगैरे असे पण नावाने ते ओळखला जातो म्हणजे तर आणखी नाव आहे दोन तीन कॅट जे ना कॅट मांजर फेलिस डोमेस्टिका किंवा फेलिस कॅटस असं पण म्हणतात डॉग कॅनिस फॅमिलिस कुत्र्याचं नाव फ्लाय घरमाशी मुस्का डोमेस्टिका कोबरा कोबऱ्याचं नाव बघा नाही भारी कोबऱ्याचं नाव बहुत भारी नाजा नाजा ठीक आहे नाजा ना नाजा, नाजा, नाजा नाजा मग आजा आजा सावजा बरोबर सगळ्यात भयंकर मोस्ट पॉइजनस स्नेक आहे ना लक्ष ठेवा विषारी साप आहे ना खूप जास्त लक्ष ठीक ठीके खूप विषारी शाप आहे प्रचंड नाजा नाजा ठीक आहे त्यानंतर कॉमन क्रॅप फिश फिश काही गरज नाही लक्षात ठेवायची ठीक आहे चलो नेक्स्ट टायगर टायगर जिंदा आहे टायगर का नाम आहे पॅन्थेरा टायग्रिस वाघाचं सायंटिफिक नाव काय पॅन्थेरा टायग्रिस पॅन्थेरा टायग्रिस लक्षात ठेवा ठीक आहे त्यानंतर लायन सिंहाचं सायंटिफिक नाव आहे पॅन्थेरा लिओ कॅटचं मी तुम्हाला आत्ता सांगितलं फेलिस कॅटस किंवा डोमेस्टिका डॉगचं पण सांगितलं कैनिस ल्यूपस कि व कैनिस फैमिलरिस हॉर्स हॉर्स नक्षत्र ठेवा नवीन आलाय आता इक्वस कैबेलस हॉर्स साइंटिफिक नाव इक्वस कैबेलस लक्ष्य ठेवा ठीक है इक्वस कैबेलस नोट्स आज नहीं मिलेगी कल मिलेंगे शायद ठीक है कल मिलेंगे कल इक्वस कैबेलस नंतर इंडिया इंडियन कोबरा आता सांगे इंडिया उड्यात नाजा नाजा आजा आजा गाण तयार होतेच नाजे नाजे ठीक है ठीक है चलो ओके okay. डॉल्फिन डॉल्फिन का नाम आहे डेल्फिनिडी डेल्फिन डेल्फिनिडी डेल्फिस डॉल्फिनचं नाव डेल्फिनिडी डेल्फिस ठीक आहे फ्रॉग आता सांगितलं मी हे आणखी एक नाव आहे अॅन्युरा रेनिडी लक्षात ठेवा टोड राना टायगरीस टोड आणि फ्रॉग मध्ये फरक आहे रे फ्रॉग आणि टोड मध्ये फरक आहे रे काय फरक आहे फ्रॉग बिचारा गरीब वाटतं गरीब घरातला एकदम शांत शांत टोड एकदम भयंकर वाटतो पाय जर भीती वाटते त्याला आपल्याला फ्रॉक जरा हिरवं ग्रीन कलरचा असतो टोट जरा ब्राऊन कलरचा असतो डेंजर दिसतो एकदम भयंकर एकदम ठीक आहे खुखार वाटतो एकदम ठीक कॉक्रोच त्यानंतर लक्षात ठेवा कॉक्रोच आता प्रश्न विचार पेरी प्लॅनेटा अमेरिकाना ना सायंटिफिक नाव पेरी प्लॅनेटा डायरेक्ट अमेरिकाना लक्षात ठेवा अमेरिकेचं येते लक्षात ठेवा पेरी प्लॅनेटा अमेरिका ना ठीक आहे चलो नेक्स्ट मलेरियल पॅरासाईट ज्याच्यामुळे मलेरिया होतो ना म्हणजे कोण प्लाझ्मोडियम त्याचं नाव काय त्याचं नाव प्लाझ्मोडियम वायवॅक्स लक्षात ठेव प्लाझ्मोडियम वायवॅक्स सायंटिफिक नाव कोणाचं सा? ज्याच्यामुळे मलेरिया होतं त्याचं ठीक आहे यस यस वन रक्षक कबी चाले का झाला बीज मधमाशा मधमाशांचं सायंटिफ सांटिप, सायंटिफिक नाव एपिस इंडिका लक्षात एपिस इंडिका ते आंब्याचं पण नाही का मॅन्झिफेरा इंडिका आणि यांचं बघा एपिस इंडिका 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 मॅच झाले इंडिका कार मोर कार पर कार लक्षात ठेवा ठीक आहे आता कुठली लक्षात ठेवता पुढचं रॉयल बेंगल टायगर लाईन बीन झालं सगळं मॅन आपलं पण झालं सगळं ठीक आहे आता हा चार्ट मोस्ट इम्पॉर्टंट आहे हा सगळ्यात इम्पॉर्टंट आहे हा पाठच करा का बरं माहिती आहे हे आपल्या वर्गीकरणामधले प्राणी आहे आपल्या क्लासिफिकेशन मधले पाठच करा लक्षात ठेवा ठीक आहे हे आपल्या वर्गीकरणामधले नाव आहेत ना पाटस्कार ठीक आहे अमिबा अमिबाचं नाव आहे अमिबा प्रोटेस सायंटिफिक नाव अमिबाचं सायंटिफिक नाव आहे अमिबा प्रोटेयस अमिबाचं सायंटिफिक नाव अमिबा प्रोटेस हायड्रा हायड्राचं सायंटिफिक नाव आहे हायड्रा वोलगेरिस हायड्रा वोलगेरिस टेपवर्मचं सायंटिफिक नाव आहे टेनिया सोलम किंवा टेनिया सोलियम टेनिया सोलियम किंवा टेनिया सोलम लक्षात ठेवा राऊंड सायंटिफिक नाव आहे सायंटिफिक नाव कायम्रिकॉइडस अर्थवर्म अर्थवर्म म्हणजे गांडूळ गांडूळ ह्या प्राण्याचं शास्त्रीय नाव आहे लॅम्पिटो मॉरिशी दोन नाव आहे त्याला दोन लॅम्पिटो मॉरिशी आणि आणखी एक नाव आहे पेरिओनिक्स एक्सकॅवेटस पेरिओनिक्स एक्स कॅव्हेटस असं पण एक नाव आहे आणि लॅम्पिटो मॉरिशी पण एक नाव आहे लक्षात ठेवा दोन नावानी सायंटिफिक नावाने तो ओळखला जातो ठीक आहे चलो लीचं नाव आहे हिरु डॅनेरिया ग्रॅन्युलोसा लीच, लीच म्हणजे ना लीच जळू रक्त सा दे रक्तपीत होतो कळले हिरु डॅनेरिया ग्रॅन्युलोसा असं सायंटिफिक नाव आहे त्याचं ठीक आहे कॉक्रोच कॉक्रोचं सायंटिफिक नाव आहे पेरी प्लॅनेट आम्ही ते झालं आता आपल्याला स्नेल गोगल गाय पोटात पाय स्नेल गूगल गायचं नाव आहे पायला ग्लोबोसा पायला ग्लोबोसा स्टारफिश स्टारफिश च नाव आहे एस्टेरियास रुबेन्स एस्टेरियास रुबेन्स लक्षात ठेवा आणि लास्ट पर्लॉयस्टर शिंपल्याचं नाव आहे पिंक टाडा फ्युकाटा पिंक टाडा फ्युकाटा पिंक टाडा फ्युकाटा कोणाचं शिंपल्याचं नाव आहे लक्षात ठेवा ठीक आहे यस घेऊन टाका हे वाचायचं दोन तीन वेस हे दोन तीन वेस रीड करायचं फक्त समलं पाठ नाही करायचं रीड करायचं एक्झामला बरोबर आठवतंय रे एक्झामला बरोबर एक तुमच्या समोर येऊन डोक्यात ते लगे एकदम पटकन ठीक आहे चलो घेऊन टाका स्क्रीनशॉट पटकन <laughs> हो काय का ओके का आता मला तुम्ही परत एकदा सांगा तुम्हाला कळतंय का फिरसे एक बार बघाव कळताय का लिनियस संपलेला आहे कळाला का लिनियस टू किंगडम सिस्टीम इज फिनिश्ड मायनो सिस्टम इज फिनिश्ड गॉडेट का सांगा पटकन जल्दी बोलो टू किंगडम सिस्टीम संपलेली आहे कळाली का तुम्हाला आता मी सुरू करणार आहे फाईव्ह किंगडम सिस्टीम जल्दी कमेंट करो आता मी सुरू करणार आहे फाईव्ह किंगडम सिस्टीम पंचसृष्टी पद्धत चला पटपट कमेंट कमेंट करू कमेंट करू कमेंट करू कमेंट करो कमेंट 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 कमें, कमें, कमें। म्हणजे मला कळेल तुमचं लक्ष म्हणून चांगलं व्यवस्थित एकदम म्हणजे तुम्ही सगळेजण अभ्यास करत आहे असं कळेल मला यस व्हेरी गुड व्हेरी गुड व्हेरी गुड असंच फास्ट 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 कमेंट करा फास्ट कमेंट करा यस 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 व्हेरी गुड ठीक है चलो आता आपण बघूयात फाईव्ह किंगडम सिस्टीम सृष्टी पद्धत ठीक आहे फाइव किंगडम सिस्टीमचा अभ्यास करायचा आहे आपल्याला आता चलो तर पुढची जी पद्धत आहे वर्गीकरणाची तिला म्हणलं तर फाय किंगडम सिस्टीम ऑफ क्लासिफिकेशन म्हणजे मराठीमध्ये याला म्हणायचं वर्गीकरणाची पंचसृष्टी पद्धत वर्गीकरणाची पंचसृष्टी पद्धत फाय किंगडम सिस्टीम ऑफ क्लासिफिकेशन ठीक आहे यस ओके चलो हे पण खूप महत्वाचं आहे याच्यामध्ये पण आपल्याला खूप इम्पॉर्टंट इम्पॉर्टंट गोष्टी डिस्कस करायच्या आहेत फाय किंगडम मध्ये ठीक आहे फाय किंगडम सिस्टीम जी आहे ती सांगितली आर एच ने नाईन्टीन सिक्स्टी नाईन मध्ये आर एच विटाकर म्हणजे रॉबर्ट हार्डिन विटाकर रॉबर्ट हार्डिन विटाकर नाव पण लक्षात ठेव ठीक आहे सांगितली नाईनटीन सिक्स्टी नाईन मध्ये दॅट इज नॉट इम्पॉर्टंट ठीक आहे विटाकरने सांगितलेल्या फाय किंगडम सिस्टीम नुसार पृथ्वीवरच्या सजीवांचं वर्गीकरण पाच समूह मध्ये केलं गेलं का काबर आणली रे फाय किंगडम सिस्टीम विटाकरने फाय किंगडम सिस्टीम याच्यामुळे आणली कारण त्याचं असं मत होतं की लिनियसने सजीवांचं वर्गीकरण करताना फक्त प्राणी आणि वनस्पती यांनाच फोकस केलं होतं सूक्ष्मजीव जे आहेत वनस्पती आणि प्राण्यांमधले जे सूक्ष्म आकारचे सजीव आहेत ना त्यांचा विचार नव्हता केला मग त्याने काय केलं त्यांना क्लासिफाय करण्यासाठी ही सिस्टीम आणली त्याने पाच ग्रुप तयार केले मग टोटल सजीवांचे मग कुठले आहेत बघा आता सिक्वेन्स पाठ करायचं तुम्हाला पहिला ग्रुप आहे मोनेरा मोनेरा पहिला ग्रुप दुसरा ग्रुप आहे प्रोटिस्टा प्रोटिस्टा तिसरा ग्रुप आहे फंगी 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 फंजी कळलं फंजाय फंगाय मराठीमध्ये कवक इंग्रजीत तुम्हाला काय म्हणायचं ते चौथा ग्रुप आहे प्लॅन्टी म्हणजे वनस्पती पाचवा ग्रुप आहे अॅनिमेलिया एनिमिलिया म्हणजे प्राणी ठीक आहे ते झाले फाइव किंगडम सिस्टीम मधले पाच ग्रुप लक्षात ठेवा ठीक आहे स्क्रीनशॉट घेऊन टाका चलो नेक्स्ट आता आपण काय करूयात मित्रांनो फाय किंगडम सिस्टम मध्ये जे पाच ग्रुप आहेत ना मोनेरा फंगी सगळ्यांचा आपण डिटेल क्लासिफिकेशन समजून डिटेल सविस्तर बघू आता त्यांचं वर्गीकरण ठीक आहे या पाच जणांचं नीट ऐका लक्ष्यपूर्वक हे जे पाच ग्रुप आहेत ना मित्रांनो कुठले कुठले मोनेरा प्रोटिस्टा फंगी प्लांट्स आणि ऍनिमल्स ह्या पाच ग्रुपमध्ये आर एच विटाकरने ज्या ज्या वैशिष्ट्यांच्या आधारे ज्या ज्या मुद्द्यांच्या आधारे क्लासिफिकेशन केलं वर्गीकरण केलं ते मुद्दे इकडे आहेत बघा पहिला मुद्दा आहे केंद्रक दुसरा मुद्दा यांची पेशी संरचना तिसरा मुद्दा आहे सेलवॉल यांचं पोषणाचा प्रकार पोषणाची पद्धत म्हणजे तुम्हाला हे पण लक्षात ठेवायचं आहे काय की आर एच विटाकरने जी फाईव्ह किंगडम सिस्टीम तयार केली त्याच्यामध्ये त्या फाईव्ह किंगडम्स मध्ये पाच समूहामध्ये सजीवांमध्ये वर्गीकरण करत कर असताना नेमके कोण कोणत्या वैशिष्ट्यांचा वापर केला कोणकोणते गुणधर्म वापरले सगळ्यात पहिला मुद्दा किती गुणधर्म वापरले तर त्याने वापरले पाच गुणधर्म कळले त्याने पाच कॅरेक्टरस्टिक्स यूज केले कुठले कुठले रे आता चार्ट इंग्लिश मध्ये मित्रांनो पण मी मराठीत एक्सप्लेन करण्याची टेन्शन घेऊ नका ठीक आहे मराठी सोपं येते फक्त वर्ड्स आहेत महत्वाचे महत्वाचे जादा कुछ नाही ठीक आहे पाच वैशिष्ट्य कुठले रे पहिलं केंद्रक केंद्रक कसं आहे पहिला मुद्दा दुसरं सेल ऑर्गनायझेशन सेल ऑर्गनायझेशन म्हणजे पेशीची रचना कशी आहे म्हणजे एकच पेशी एक आहे का अनेक पेशी आहेत ठीक आहे सेल ऑर्गनायझेशन म्हणजे तुम्ही त्याला सेल नंबर्स पण म्हणू शकता सेल वॉल आहे का आहे तर कशाची बनली आहे नसेल तर प्रश्न नाही न्यूट्रिशनल क्लास टाईप म्हणजे पोषणाचा प्रकार कुठला आहे कोणत्या पद्धतीने किंवा कोणत्या प्रकारे पोषण करतात आणि मोड काय पोषणाची पद्धत काय नेमकी म्हणजे कुठल्या मोड मध्ये येतात ते मोड म्हणजे सिस्टीम्सनुसार कोण कोणत्या ज्या आहेत म्हणजे आता त्याचं एक्सप्लेन करतो मी तुम्हाला काय लॉजिक आहे त्याचं नेमकं ॲब्झॉर्बशन आहे का प्रोड्युसर आहे वगैरे वगैरे असे नाव आहेत आता इथले नाव मी चेंज करणार आहे थोडं ठीक आहे चला तर आपण आता काय करूयात हे जे पाच किंगडम आहेत ना मित्रांनो पाच किंगडम सविस्तर समजून घेऊयात आपण डिटेल पाहूयात आपण आता पाच किंगडम ठीक आहे तर पहिला जो किंगडम आहे त्याचं नाव आहे मोनेरा दुसरा जो किंगडम आहे त्याचं नाव आहे प्रोटिस्टा तिसरा जो किंगडम आहे त्याचं नाव आहे कवक पंगी चौथा जो किंगडम आहे त्याचं नाव आहे वनस्पती आणि पाचवा जो किंगडम आहे त्याचं नाव आहे प्राणी ठीक आहे पाच किंगडम आहे पाच किंगडम मध्ये त्यांच्या वैशिष्ट्यांमध्ये जो पाच्च पाच्च फरक केला गेला आहे तो पाच मुद्द्यांच्या आधारे केला गेला आहे कुठले पाच मुद्दे रे तर पहिला मुद्दा आहे केंद्रक दुसरा मुद्दा आहे पेशी तिसरा मुद्दा आहे भित्तिका म्हणजे सेल वॉल चौथा मुद्दा आहे पोषण प्रकार आणि पाचवा मुद्दा आहे पोषण पद्धत म्हणजे ज्यांना ज्यांना मराठीत आहे ना ते हा सिक्वेन्स फॉलो करू शकतात ठीक आहे ज्यांना ज्यांना मराठीत लिहायचंय त्यांना ते हा सिक्वेन्स फॉलो करू शकतात झाले क्लिअर झालं ओके आता ना हम्म चलो आता आपण बघूयात फरक काय काय यांच्यामध्ये केंद्रक मोनेरामध्ये अस्पष्ट अस्पष्ट म्हणजे आधी केंद्र की प्रो क्यटिक लक्षात ठेवा प्रोटिस्टामध्ये स्पष्ट क्लिअर वेल डिफाईन म्हणजे दृश्य केंद्र की म्हणजे यु आणि यांच्या सगळ्यांमध्ये पण तेच सेम न्यूक्लियस पहिल्याच्यामध्ये अनडिफाईन बाकी सगळ्यांमध्ये डिफाईन अनडिफाईन न्यूक्लियस म्हणजे प्रो वेल डिफाईन न्यूक्लियस म्हणजे यु कॅरेटिक म्हणजे मित्रांनो पाच किंगडम मध्ये पाच समूहामध्ये मी ते ग्रुपचे नाव लिहिले वैशिष्ट्यांचे नाव लिहिले पाच ग्रुप लिहिले इकडे पाच ग्रुपचे पाच वैशिष्ट्य लिहिले इकडे आता मी त्यांच्यातला फरक सांगतोय ठीक आहे क्लियर का सांगा पटकन करू का कंटिन्यू सांगा पटकन कंटिन्यू करू का जल्दी बोलो ओके okay. चलो ओके डन चलो पहिला फरक मी तुम्हाला सांगितलं केंद्रकामध्ये फरक यांच्या प्रो कॅरोटिक आदी केंद्र की पेशी स्पष्ट केंद्रक म्हणजे यु कॅरोटिक दृश्य केंद्र की पेशी या चार समूहांमध्ये युकरेटिक सेल आहे पहिल्या याच्यामध्ये सेल आहे संपलं सिंपल एकदम कळलंय पहिला फरक क्लिअर झाला दुसरा फरक पेशी हे युनिसेलर आहेत हे पण युनिसेलर आहेत हे युनि आणि मल्टी सेलर आहेत युनी आणि मल्टी म्हणजे एक पेशी आणि बहुपेशी ठीक आहे हे मल्टी आणि हे पण मल्टी युनि आणि मल्टी एवढं तर इंग्रजी सगळ्यांना कळतं कल, कळायला पाहिजे अशी माझी अपेक्षा आहे एक, एक पेशी आणि बहुपेशी सोपं एकदम ठीक आहे चलो नेक्स्ट भीती का प्रोटिस्टामध्ये असते सेल वॉल जी आहे ती पेप्टिडो ग्लायकॅन पासून बनलेली असते प्रोटिस्टाची सेलवॉल पेप्टिडो ग्लायकॅन नावाच्या संयुगापासून बनलेली असते ठीक आहे डेली क्लास टाइमिंग आठ बजेसे दस ठीक आहे उदर आय पी एल इधर आपण पीडब्ल्यू एम पी सी वाला ठीक है मॅच बघायची नाही तुम्ही ही मॅच तुमच्या आयुष्याची मॅच होऊन जाईल मग लक्षात ठेवा पेप्टिडो ग्लायकॅन प्रोटिस्टामध्ये नो सेलवॉल कौकांमध्ये ची सेलवाल वनस्पतीमध्ये सेलुलोज ची सेलवाल एनिमल मध्ये नो सेलवाल झालं सिंपल एकदम ठीक आहे मोरेराची सेलवाल पेपटिडो ची बनलेली असते पेप्टिडो कौकांची सेलवाल ची बनलेली असते वनस्पतींची सेलवाल ची बनलेली असते ठीक आहे ओके अरे निलेश बेटा चिल बेटा डोंट टेक टेन्शन ठीक आहे काय काय प्रॉब्लेम नाही ऐसा प्रॉपर कम्युनिकेशन मिक्स चर्चा विर्चा होऊन आपण शिकूया टेन्शन न घेऊ ठीक आहे टोशन प्रकार काय पोषण प्रकार दोनच असतो एक, एक तर स्वयंपोषी असतो नाही तर असतो ऑटोट्रॉपिक असतो नाही तर हेट्रोट्रॉपिक असतो लक्षात ठीक है पण हेट्रोटॉपिक मध्ये परत फरक आहे हेट्रोट्रॉपिक जे आहे ना परपोषी हे एक दुसऱ्यांकडून रेडीमेड लिक्विड अन्न शोषतात त्यांना पॅरासाईट म्हणतात परजीवी कळले नाही तर काही हेट्रोट्रॉपिक फक्त डेड डिकेइंग बॉडीज ला डिकम्पोज करून जातात त्यांना सॅप्रोट्रॉप मृतोपजीवी म्हणतात आणि काही हेट्रोट्रॉपिक फक्त दुसऱ्यांकडून अन्न प्राप्त करतात त्याच्यावर प्रोसेसिंग करतात आणि मग जागतात त्यांना होलोजोईक म्हणायचं होलोझोईक प्राणी दृश्य ठीक आहे लक्ष क्या बोला म्हणजे लक्ष बोलो जल्दी कळलं का मी काय बोललोय ठीक आहे चलो मग आता मोनेरा जे आहे ना हे स्वयंपोषीपणे आणि परपोशी पण आहेत आणि परपोशी मध्ये हे मोस्टली परजीवी आहेत परजीवी म्हणजे पॅरासाइड्स इंग्रजी नाव लिहायला तिकडे जागा पण मी सांगतोय तुम्हाला इंग्रजी नाव परपोशी म्हणजे परजीवी म्हणजे पॅरासाइड्स मीन्स दे नीड्स होस्ट त्यांना होस्ट ची गरज असते त्यांना द्याची गरज असते म्हणजे काय ते दुसऱ्या कुठल्या तरी एखाद्या सजीवाच्या शरीरात जाऊन राहतील कळले एन्डोपॅरासाइट नाही तर बाहेरच चिटकतील त्याला बाहेरून चिकटतील एक्टो पॅरासाइट जसं डास डेकून एक्टोपॅरासाइट कळलंय प्लाझ्मोडियम आपल्या शरीरात येतो ना एंडो पॅरासाइट लक्षात ठीक आहे सेम प्रोटिस्टा मध्ये पण हेच कॉपी पेस्ट ठीक आहे कवक कवक जे ना आहे ना ते परपोशी आहेत आणि परपोशी मध्ये ते मेजॉरिटी मृतोपजीवी आहेत मृतोपजीवी म्हणजे सॅप्रोट्रॉप्स मृतोपजीवी म्हणजे सॅप्रोट्रॉप्स म्हणजे काय डिपेंड ऑन डेड अँड डिकिंग ऑर्गेनिक मॅटर किंवा डेड डिकिंग करून स्वतःचं पोषण करणारे मृत आणि कुजलेल्या अवशेषांचं विघटन करून स्वतःचं पोषण करणारे म्हणजे मृतोपजीवी ठीक आहे वनस्पती सबको मालूम है क्या मालूम है स्वयंपोषी कळलंय काही एक्सेप्शन पण आहे परजीवी वनस्पती पण आहेत अमरवेल अमरवेल बांडगुळ काही वनस्पती कीटक भक्षीपणे मित्रांनो त्या फोटोसिंथेसिस पण करू शकतात इन्सेक्टिव्हरस प्लांट्स कॅन सिंथेसाइज फूड बट कीटक अवेलेबल असेल तर ते आळच करतात कीटक अवेलेबल असला ते फोटोसिंथेसिस करत नाही ठीक आहे चलो प्राणी सगळ्यांना माहिती पर आहे परपोशी आहेत हेट्रोड्रॉप्स आहेत काही मृतोपजीवी पण आहेत प्राण्यांमध्ये वल्चर्स गिधाड डंग इन्सेक्ट वगैरे शेनकिडे वगैरे ठीके चलो आहे का समज मी येस yes, व्हेरी गुड ठीक आहे अमरवेल मांडगुळ ठीक आहे चलो हे झालं पोषण प्रकार पोषणाचा प्रकार यांच्या सगळ्यांमध्ये पोषण कोणकोणत्या प्रकारे घडून येते आपण बघितलं ठीक आहे बरं पोषणाचा जो प्रकार आहे ना मित्रांनो पोषणाचा जो प्रकार आहे ना पोषणाच्या प्रकारामध्ये जनरली आता तुम्हाला चेन माहिती पाहिजे सगळ्यांना अन्नसाखळी माहिती पाहिजे अन्न साखळीमध्ये सगळ्यात बेसिकला प्रोड्युसर असतात ॲक्च्युली त्यांच्या खाली डिकंपोजर्स असतात डिकंपोजर्स म्हणजे विघटक विघटक डेट डिकिंग बॉडीजला डिकंपोज करतात त्यांच्या शरीरातले सगळे न्यूट्रियंट जे आहे ना ते ते सगळे न्यूट्रिएंट्स मातीमध्ये मिसळतात म्हणजे सॉइल एनरिच होत राहते म्हणजे एकाच जमिनीमध्ये आपण वारंवार वारंवार वार जर पिकं घेतलं राहिले तर सॉईलची जी न्यूट्रिटी व्हॅल्यू ती कमी होणार नाही मध्ये एनरिचमेंट करण्याचं काम रिसायकलिंग करण्याचं काम डिकम्पोजर्स करतात डिकम्पोजर्सने जर ते नाही केलं तर आपण एकाच जमिनीमध्ये वारंवार वार पिकं नाही घेऊ शकत किंवा घेतलं तरी त्याला तेवढे न्यूट्रिएंट्स नाही मिळणार सो पहिले डिकंपोजर्स विघटक हा लक्षात नंतर प्रोड्युसर्स म्हणजे उत्पादक आणि प्रोड्युसर्सवर जेवढे सगळे डिपेंड्स असतात ना डायरेक्टली इनडायरेक्टली त्यांना म्हणायचं कंझ्युमर्स कंझ्युमर्स म्हणजे भक्षक कळले प्रायमरी कंझ्युमर्स सेकंडरी कंझ्युमर्स आणि टर्शरी किंवा हायर कंझ्युमर्स प्राथमिक भक्षक द्वितीय भक्षक आणि तृतीय भक्षक ठीक आहे समजलं का सांगा पटकन नवनिर्माणचे झाले ना पूर्ण नवनिर्माणचे पूर्ण झालं महेश धन्यवाद थँक्यू व्हेरी मच ओके चलो क्लिअर झालं का सांगा पटकन कळलंय यांचे त्यांना म्हणायचं न्यूट्रिशनल मोड म्हणजे पोषणाची पद्धत म्हणजे यांचे काय सांगा हे भक्षक आहेत रे ते पण प्राथमिक म्हणजे कंझ्युमर्स हे रे हे पण भक्षकच आहेत प्राथमिकच कंझ्युमर्स हे रे हे आहेत मित्रांनो विघटक प्रश्न आला त्याच्यावर आत्ता मागच्या वर्षी विघटक म्हणजे डिकम्पोजर्स डीकंपोजर्स खूप महत्वाचे प्लांटच्या खाली असतात उत्पादक प्रोड्युसरच्या खाली असतात पहिले डिकंपोजर्स नंतर प्रोड्युसर्स लक्षात देन वनस्पती काय रे वनस्पती उत्पादक आहेत उत्पादक म्हणजे प्रोड्युसर्स एकमेव आहेत हे आणि प्राणी कोण रे प्राणी पण भक्षकच ते पण सर्वोच्च सर्वोच्च भक्षक ऍक्च्युली यांच्यामध्ये सगळेच येतात प्रायमरी येतात सेकंडरी येतात टर्सरी येतात सगळेच येतात लक्षात ठीक आहे चलो थँक्यू 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 समीर थैंक थँक्यू 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 चलो हे कळलं का स्क्रीनशॉट घेऊन टाका पटकन आणि समजलं का ते पण कमेंट करा पटकन स्क्रीनशॉट घेऊन टाका समजलं का कमेंट करा सगळ्यांनी पटपट ठीक आहे झालंय ओके ले। यस महेश कुमार व्हेरी गुड चलो आगे बढते फिर अभी आता आपल्याला काय करायचं ते सांगतो मी तुम्हाला आता आपल्याला हे फायव्ह किंगडम सिस्टीमधले जे पाच ग्रुप आहेत ना हे पाच ग्रुप सविस्तर पाहिजेत पण मित्रांनो ह्या पाच ग्रुप मधले मी तुम्हाला तीनच ग्रुप सविस्तर शिकवणार आहे ऍक्च्युली दोनच का बरं माहितीये कवक वनस्पतींचं वर्गीकरण बघू त्या होऊन जातील आणि प्राणीचं सेपरेट टॉपिकच आहे से आपल्याला पुढचा म्हणजे याच्यानंतरचे दोन टॉपिक कंटिन्यू आहेत लक्षात ठेवा ठीक आहे दोन टॉपिक प्लॅन क्लासिफिकेशन अॅनिमल क्लासिफिकेशन उद्याचं टॉपिक वनस्पती वर्गीकरण आहे परवाचं टॉपिक प्राणी वर्गीकरण आहे त्यामुळे तुम्हाला ते सिरियली होऊन जातील ठीक आहे नो टेन्शन ऍट ऑल आता बघूयात आपण मोनेराचं क्लासिफिकेशन पहिल्यांदा पहिला किंगडम आहे मोनेरा सोपं एकदम समजून घ्या फक्त व्यवस्थित मोनेरा किंगडम म्हणजे फाय किंगडम सिस्टीम मधला पहिला किंगडम ठीक आहे मोनेरा किंगडम मध्ये जेवढे सजीव येतात ना मित्रांनो त्या सगळ्या सजीवांचं वर्गीकरण दोन ग्रुपमध्ये केले गेले कळलं कशा जाधारे पहिलं कोण नंतर कोण खरं कोण खोटं कोण कळलंय म्हणजे काय त्यांच्यामध्ये कमी विकसित लेस डेव्हलप्ड आणि मोर डेव्हलप्ड अशा मुद्द्याच्या आधार त्यांना क्लासिफाय केले गेला कमी विकसित ग्रुप जो आहे त्यांना आर्की बॅक्टेरिया म्हणतात किंवा आर्किया पण म्हणतात किंवा प्रो बॅक्टेरिया पण म्हणतात लक्षात ठेवा हे पहिले आले पृथ्वीवर हे पृथ्वीवर पहिले आले लक्षात ठेवा ठीक आहे हे पहिले आले पृथ्वीवर लक्षात ठेवा ठीक तुलशीराम थँक यू चालू ठेवा अभ्यास व्हेरी गुड ठीक आहे तर हे आर्किबेक्टर पहिले आले यांचे तीन प्रकार पडतात पृथ्वीवर आर्किया तीन प्रकारचे असतात तीन एक्झाम्पल्स त्यांचे लक्षात ठेवा ते एक्झाम्पल्स त्यांच्या हॅबिटॅट्स नुसार तयार झाले आदिवासानुसार पहिला कोण हॅलोफाईल्स सॉल्टी एरियामध्ये सापडतात म्हणून यांना हॅलोफाईल्स नाव पडलं सॉल्टी म्हणजे क्षारयुक्त प्रदेशामध्ये म्हणजे डेड सी मध्ये ठीक आहे रोज असणार लेक्चर रोज थर्मो ऍसिडोफाईल्स हॉट स्प्रिंग्स मध्ये सापडतात थर्मो ऍसिडोफाईल्स हॉट मध्ये म्हणजे गरम पाण्याचे झरे जिकडे खूप जास्त हिट असेल किंवा जिकडे खूप ऍसिडिक कंडिशन ऍसिडिक कंडिशन असेल तिकडे ठीक आहे आणि मिथेनोजन्स सापडणार मार्शी एरियामध्ये दलदल असलेल्या प्रदेशामध्ये जिकडे खूप दलदल असेल ना तिकडे सापडणार ते मार्शी मध्ये कळले दलदलीच्या प्रदेशामध्ये प्लस हे प्राण्यांच्या आतड्यात पण सापडतात ना यांना मिथेन प्रोड्यूस करणारे बॅक्टेरिया म्हणतात मिथेन प्रोड्युसिंग बॅक्टेरिया म्हणतात मिथेन तयार करणारे जीवन म्हणतात यांना ठीक आहे यांना मिथेनोजन्स ला ठीक आहे आणि राहिला प्रश्न मित्रांनो बॅक्टेरियाचा दुसरा ग्रुप आहे बॅक्टेरिया ट्रू बॅक्टेरिया म्हणजे आपले रे जीवाणूंचं वर्गीकरण त्यांच्या पोषण पद्धतीनुसार दोन गटात केलं जातं त्यांचं पोषण स्वतः करू शकतात का दुसऱ्या डिपेंड असतात त्याच्या त्यांचे दोन गट पडलेत एकाला म्हटलं जातं ऑटोट्रॉपिक बॅक्टेरिया म्हणजे स्वयंपोषी जीवाणू म्हणजे स्वतःचं पोषण स्वतः करणारे जीवाणू आणि दुसरे हेट्रोट्रॉपिक बॅक्टेरिया म्हणजे परपोषी जीवाणू म्हणजे दुसऱ्यांवर डिपेंड असणारे स्वतःच्या पोषणासाठी दुसऱ्यांवर डिपेंड असणारे जे आहेत ते परपोषी असतात लक्षात ठीक आहे हेटोड्रॉप्स असतात हेटोड्रॉप्स ठीक आहे बर जे ऑटोट्रॉपिक आहेत ना ऑटोट्रॉपिक त्यांचे एक्झाम्पल्स लक्षात ठेवा आणि हेटोट्रॉपिकचे एक्झाम्पल्स लक्षात ठेवत ऑटोट्रॉपिक बॅक्टेरिया दोन प्रकारचे असतात एक फोटोसिंथेटिक असतात फोटोसिंथेटिक म्हणजे प्रकाश संश्लेषण करणारे असतात प्रकाश संश्लेषण करणारे आणि दुसरे असतात केमोसिंथेटिक केमोसिंथेटिक म्हणजे रसायन संश्लेषण करणारे असतात आता प्रकाश संश्लेषण आपल्याला नंतर पुढे शिकायचं आहे त्यामुळे टेन्शन घेऊ नका फोटोसिंथेसिस मी शिकवणार तुम्हाला नंतर पुढे टॉपिक आहे तो आपल्याला एक ठीक आहे प्रकाश संश्लेषण म्हणजे सूर्यप्रकाशाच्या साहाय्याने अन्न तयार करणं ग्लुकोज तयार करणं रसायन संश्लेषण म्हणजे रासायनिक ऊर्जेच्या साहाय्याने ग्लुकोज तयार करणं ठीक आहे कोण करतं स्वयंपोषित जीवनाचं उदाहरण लक्षात ठेवा सायनोबॅक्टेरिया बॅक्टेरिया त्याला ब्ल्यू ग्रीन बॅक्टेरिया किंवा ब्ल्यू ग्रीन अल्गी पण म्हणतात नील हरित जीवाणू किंवा हरित शैवल पण म्हणतात आणि केमोट्रॉपिक जो आहे ना केमो ऑडोट्रॉपिक रसायन संश्लेषित त्याचं उदाहरण लक्षात ठेवा सल्फर बॅक्टेरिया सल्फरच्या संयुगांचं ऑक्सिडेशन करून ग्लुकोज तयार करणारा सल्फर बॅक्टेरिया लक्षात ठेवा ठीक आहे आलं लक्षात चला स्क्रीनशॉट घेऊन टाका पटकन इस्का स्क्रीनशॉट लिहिलो जल्दी आठ बजे स्टार्ट हो गया किशोर गुड इवनिंग दररोज दररोज आता दररोज आजपासून सुरू झाले दररोज आठ ते दहा असणार आहे दररोज आठ ते दहा ठीक आहे चलो ओके का सांगा पटकन समजलं का कर कमेंट करा पटकन समजलं का कमेंट करा पटकन यस डेली रहेगा अभी डेली, चलो, नेक्स्ट आता बघूयात आपण काही महत्वाचे बॅक्टेरिया हेट्रोट्रॉपिक बॅक्टेरिया ज्यांच्यावर आपल्याला आता प्रश्न येऊ शकतो परीक्षेमध्ये येणार एक्झामला आता येऊन पण गेलाय हेट्रोट्रॉपिक बॅक्टेरिया जे आहेत ना परपोषी जीवाणू जे आहेत ना जे स्वतःच पोषण स्वतः करू शकत नाही आपण ह्या जीवाणूंचे काही महत्वाचे महत्वाचे एक्झाम्पल समजून घेऊयात उदाहरण समजून घेऊयात ज्यांच्यावर आपल्याला परीक्षेमध्ये प्रश्न येऊ शकतो ठीक आहे कुणाचे परपोषी जीवाणूंचे हेट्रोटॉपिक बॅक्टेरियाचे ठीक आहे पहिलं उदाहरण आहे हेट्रोटॉपिक बॅक्टेरियाचं त्यांना म्हणायचं नायट्रोजन फिक्सिंग बॅक्टेरिया नायट्रोजन फिक्सिंग बॅक्टेरिया म्हणजे नायट्रोजनचे स्थिरीकरण करणारे जीवन नायट्रोजनचं स्थिरीकरण करणारे जीवाणू पहिला ग्रुप आहे हेट्रोट्रॉपिक बॅक्टेरियाचं खूप महत्वाचं आहे लक्षात ठेव तीस नाही सव्वीस एप्रिलला शेवटचं लेक्चर आहे सव्वीस एप्रिल शेवटचं लेक्चर आहे ह्या बॅथच तोपर्यंत तो ऑलमोस्ट इम्पॉर्टंट इम्पॉर्टंट टॉपिक सगळे संपून जातील ठीक आहे नायट्रोजनचं स्थिरीकरण करायचं म्हणजे काय मित्रांनो तर हवेतील जो नायट्रोजन आहे हवेतील जो एन टू आहे त्याला एन ओ थ्री मायनस म्हणजे नायट्रेटमध्ये कन्वर्ट करायचं झालं एवढं लक्षात ठेवा मध्ये हवेतील जो नायट्रोजन आहे ऍटमॉस्फेरिक नायट्रोजन आहे एन टू त्याला एन ओ थ्री मायनसमध्ये मैं कन्व्हर्ट करायचं कावर एनओ थ्री मायनसमध्ये मैं कन्वर्ट करायचं कारण प्लांट्स हवेतला नायट्रोजन नाही घेऊ शकत वनस्पती हवेतील नायट्रोजन घेऊ शकत नाहीत मग त्यांना हा एनओ थ्री नायट्रेट लागतो मग तो हवेतला नायट्रोजन नायट्रेटमध्ये कन्व्हर्ट झाला जमिनीमध्ये की मुळांच्या सायने घेत त्यांना ठीक आहे रुट्सच्या सायने ॲब्झर्व करू शकतात ते मुळांच्या सायने घेऊ शकतात त्याला मग उदाहरण कोण कोण आहेत तीन जीवाणू एकाच नाव आहे ॲझेटो बॅक्टर एकाच नाव आहे रायझोबियम कळले ऍझिटो बॅक्टर जो आहे तो स्वतंत्र आढळतो रे स्वतंत्र म्हणजे तो असहजीवी आहे म्हणजे तो एकटा सापडतो एकटा जमिनीमध्ये मातीत स्वतंत्र असहजीवी कुठे मातीत सॉइल फॅक्टरी येतो फ्री लिव्हिंग सॉइल फॅक्टरी येतो आहे आणि रायझोबियम जो आहे ना हा सहजीवी आहे रे सहजीवी म्हणजे सिम्बॉयटिक म्हणजे हा दुसऱ्या ऑर्गनिझम सोबत सापडतो का बर हा दुसऱ्या ऑर्गनिझमला मदत करतो नायट्रेट ॲब्झॉर्ब करायला कळलंय आणि मग त्या मोबदल्यात दुसरा ऑर्गेन याला फूड प्रोवाइड करतो ठीक आहे मग सहजीवी कुणासोबत सापडतो शिंबा वर्गीय वनस्पती शिंबा वर्गीय वनस्पती लेग्युमिनस प्लांट्स, लेग्युम्स कळलंय ले, शिंबा वर्गीय वनस्पतींच्या मुळांच्या गाठीमध्ये सापडतो हा यस केमिस्ट्री आणि फिजिक्स पण होईल बायोचे महत्वाचे टॉपिक संपले मग फिजिक्स मग केमिस्ट्री ठीक है? तिन्ही पण घेणार मी टेन्शन नॉट ठीक आहे चला स्क्रीनशॉट घेऊन टाकायचं पटकन हे पण खूप इम्पॉर्टंट आहे ठीक आहे चलो आगे बढ़ते हैं दुसरा ग्रुप आहे मित्रांनो जीवाणूंचा हेट्रोट्रॉपिक मधला त्यांना म्हटलं जात नायट्रीकरण करणारी जीवाणू म्हणजेच नायट्रीफाईंग बॅक्टेरिया यावर आता मागच्या वर्षी प्रश्न आला होता लास्ट इयर्स एक्झामला एमपीएससी याच्यावर प्रश्न विचारतात ठीक आहे नायट्रीकरण करणारे जीवन दोन प्रकारचे असतात एकाला म्हटलं जातं नायट्रोसोमोनाज आणि दुसरा जो आहे त्याचा भाऊ त्याला म्हणायचं नायट्रोबॅक्टर नायट्रोसोमोनास आणि नायट्रोबॅक्टर नायट्रोसोमोनास आणि नायट्रोबॅक्टर ठीक आहे हो कंबाईन साठी पण करायचं काही पण विचारतात आता नायट्रोसोमोनास जो आहे तो अमोनियाचं रूपांतर नायट्रेट मध्ये करतो अमोनियाचं रूपांतर नायट्राईटमध्ये नायट्राईट नाही चालत ना प्लॅन्टला प्लॅन्टला नायट्रेट पाहिजे लक्षात काय पाहिजे नायट्रेट नायट्रेट येनओ्री पाहिजे एनो टू ने जमिनीमधून एनओ थ्री मिळाला तर प्लॅन्ट ग्रोथ चांगली होते मग हा नायट्रो बॅक्टर राहिलं काम करतो हा काय करणार मग येनो टू मायनसला एनओ थ्री मायनस मध्ये कन्वर्ट करणार म्हणजे नाइट्राइट ला। नाइट्रेट मध्ये कन्वर्ट करणार संपलं हे लक्षात ठेवा ठीक आहे ओके का सांगा पटकन कळलं का हे लक्षामध्ये आलं का तुम्हाला हे डोके मी घुसगाय का तुम्हारे चलो पुढे हे बघा तुम्हाल हे तुम्हाला मी आत्ता सांगितलेलं नायट्राईटच रूपांतर हे बॅक्टेरिया काय करतात नायट्रेट मध्ये करतात येनो थ्री म्हणजे प्लॅन्टला येनो थ्री महत्वाचं येनो टू नाही आणि हवेतला तर येन टू बिलकुलच नाही या हवेतला एन टू म्हणजे हवेतला ऍटमॉस्फेरिक मॉलिक्युलर नायट्रोजन प्लॅन्ट काहीच कामाचं नाही लक्षात ठेवा ठीक आहे यस हे मी आत्ता सांगितलं तुम्हाला अमोनियाचं सा रूपांतर नायट्रोसोमोनास प्रकारचा जो बॅक्टेरिया आहे हा मध्ये करतो नंतर नायट्रोबॅक्टर प्रकारचा जो जीवाणू आहे तो ऑक्सिजनच्या सहाय्याने त्या नायट्रेटला नाय नायट्राइटला नायट्रेटमध्ये कन्वर्ट करतो मग प्लांट्सला पोहचवतो हो याच्यावर आत्ता प्रश्न कोण होता याच्यावर आता आयोगाने प्रश्न पण विचारला चलो तिसरं आहे आमोनीकरण करणारे जीवाणू अमोनीकरण करणारे जीवाणू अमोनिफिकेशन करणारे बॅक्टेरिया म्हणजे काय रे म्हणजे अमोनियाचं रूपांतर किंवा प्रोटीन्स प्रथिनांच रूपांतर कशात करायचं माहिती अमायनो मध्ये करायचं म्हणजेच अमिनो आमलांमध्ये करायचं अमिनो आमलांमध्ये रूपांतर करायचं अमोनियाच किंवा प्रोटीनच कोण करत हे करतात बॅसिलस प्रकारचे जीवन कोण करत बॅसिलस प्रकारचे जीवाणू बॅसिलस प्रकारचे जीवाणू जनरली हे कन्वर्जन करत असतात ठीक आहे चलो कळगाय क्या बोलो जल्दी समज गयो क्या लक्ष्या मे आयो क्या कळ गयो क्या ठीक आहे तिसरं एक एक्झाम्पल लक्षात ठेवा मित्रांनो ते म्हणजे प्रोबायोटिक्स प्रोबायोटिक्स म्हणजे असे बॅक्टेरिया जे वेगवेगळ्या प्रकारचे अन्न पदार्थांमध्ये असतात आणि ज्यांच्यामुळे आपल्याला युजफुल फूड प्रोडक्ट मिळतात युजफुल फूड प्रोडक्ट म्हणजे आपल्याला उपयोगात येणारे अन्न पदार्थ याच्यावर आता गटक मेन्सला प्रश्न आला होता गटक मेन्सला ठीक आहे कोण आहेत आता हे पहिला लक्षात ठेवा लॅक्टोबॅसिलस दुसरा लक्षात ठेवा ल्युकोनॉस्टॉक तिसरा लक्षात ठेवा स्ट्रेप्टोकॉकस आणि थर्मोपिलस ठीक है स्ट्रेप्टोकॉकस आणि थर्मोपिलस ठीक है काय करतात लॅक्टोबॅसिलस काय करतो माहिती का दुधाचं रूपांतर दह्यामध्ये करतो फर्मेंटेशन कळले प्रोबायोटिक्स म्हणे त्याला ठीक आहे लुकोनॉस्टॉक काय करतो माहिती का दुधाचं रूपांतर पनीरमध्ये करतो आणि हे स्टेप्टोकॉकस आणि थर्मोपिलस काय करतात दुधापासून ताक बनवायला मदत करता ठीक आहे हे लक्षात ठेवा पाठ करा यांच्यावर प्रश्न बनवला जातो प्रश्न काय लागतो मला सांगतो मी आता आयोगाने प्रश्न याच्यावर हा विचारला होता आता खालील की खालीलपैकी कोणता जीवाणू गट आता मला वाटतं एक मागच्या महिने बॅक्टेरिया गटात मोडत नाही आणि ऑप्शन काय होते मध्ये ऑप्शन काय होतं मध्ये लॅक्टोबॅसिलस होतं ल्युकोनॉस्टक होतं स्ट्रेप्टोकॉकस होतं आणि चौथा पर्याय होता स्टॅफिलोकॉकस मित्रांनो स्टॅफिलोकॉकस प्रोबायोटिक नाही रे स्टॅफिलोकॉकस इज नॉट अ प्रोबायोटिक बॅक्टेरिया हा फूड पॉइसनिंग करतो हा फूड स्पॉइल करतो हा अन्न खराब करतो लक्षात्या सो तो प्रोबायोटिक होऊ शकत नाही लक्षात्या ठीक आहे स्टॅफिलोकॉकस इज नॉट अ प्रोबायोटिक बॅक्टेरिया बिकॉज इट कॉजेस फूड स्पॉइलेज कळलं का स्टॅफिलोकॉकसमुळे जनरली कुठल्याही प्रकारचा आपल्याला फायदा न होता याच्यामुळे आपला तो तोटा होतो हा अन्नाची नासाडी करतो आणि नुसतं नासाडीने करत हा अन्नामध्ये विषारी पदार्थ पण तयार करतो लक्षात ठेवा म्हणून त्याला फूड स्पॉइलिंग बॅक्टेरिया म्हटलं तर फूड वाला बॅक्टेरिया म्हणतो स्टॅफिलोकॉकस हा प्रोबायोटिक्स नाही लक्षात ठेवा ठीक आहे चलो आता बघूयात मित्रांनो आपण दुसरा आणि शेवटचा किंगडम हा संपला म्हणजे आपली फाय किंगडम सिस्टीम संपली कारण मी तुम्हाला सांगितलं फंगस प्लांट्समध्ये आपण डिस्कस करणार आहोत उद्याच्या वर्गीकरणामध्ये आणि अॅनिमल किंगडम सेपरेट टॉपिक आहे त्यामुळे ते इथे परत सेपरेटली डिस्कस करायची गरज नाही कारण आपल्या टॉपिक आहेत ते डिस्कस करायचं कळलं का सांगा पटकन कळलं ना चलो प्रोटिस्टा जे आहेत ना मित्रांनो प्रोटिस्टा किंगडम प्रोटिस्टा प्रोटिस्टा म्हणजे यू कॅरेट्स हा युनिसेल्य यू कॅरेट्स म्हणजे एक पेशीय सजीव आहेत पण यु कॅरेटिक आहे यु कॅरोटिक म्हणजे वेल डिफाईन वाले यांच्याकडे स्पष्ट दिसणारं केंद्रक आहे लक्षात ठेवा ठीक आहे यांच्याकडे स्पष्ट दिसणारं केंद्रक आहे कळले सो हे प्रोटीस्टा जे आहेत ना हे पण बॅक्टेरिया नंतर तयार झालेले सुरुवातीचे सजीव आहेत ना इनिशियलच आहे पहिलेच ऑर्गिनम हे कळले म्हणजे इव्होल्युशन मध्ये इव्होल्युशन म्हणजे सजीवांची निर्मिती सुरू झाली आजपासून जवळपास तीन अब्ज वर्षापूर्वी तर त्याच आसपास तयार झालेले सजीव हे म्हणजे खूपच पहिले ते खूप पहिले आले आपण तर आत्ता काही लाख वर्ष आलो आहेत लक्षात ठेवा ह्युमन्स ठीके हे लेक्चर मध्ये नाही हे इकडे युट्यूबवरच राहणार मध्ये तुम्हाला आपली सेपरेट बॅच मिळेल ना मध्ये सेपरेट बॅच आहे आपली स्वराज्य नावाची स्वराज्य बॅच मध्ये मी सायन्स घेणार परत आणखी डिटेलमध्ये ऍपमध्ये स्वराज्य बॅच मध्ये सगळे टॉपिक व्यवस्थित एकदम ठीक आहे चलो तर प्रोटिस्टा जे वेग आहे ना हे वेगवेगळ्या प्रकारचे आहेत मग यांचं स्वरूप वेगवेगळ्या प्रकारचं यांची संरचना वेगळ्या प्रकारची लक्ष द्या ठीक आहे नोट्स नका काढू लेक्चरचं टायमिंग आठ ते दहा आठ ते दहा आठशे दस आठशे दस आठशे दस ठीक आहे चलो प्रोटिस्टा किंगडम जो आहे तो चार ग्रुपमध्ये डिवाइड झाला कारण त्यांचं स्वरूप जे आहे ते वेगवेगळं आहे चार त्याचे सॉरी चार ग्रुप त्याचे पहिला ग्रुप आहे त्याला म्हटलं जातं वनस्पती सदृश्य प्रोटिस्टा -like प्लॅन्ट लाईक -like प्रोटिस्ट म्हणजे ज्यांच्यात वनस्पतींचे गुणधर्म असतील म्हणजे स्वयंपोषी रे दुसरा ग्रुप आहे प्राणी सदृश्य प्रोटिस्टा म्हणजे अनिमल लाईक प्रोटिस्ट म्हणजे जे परपोशी आहेत तिसरा ग्रुप आहे त्यांना म्हटलं तर कवक सदृश्य प्रोटिस्टा कवक सदृश प्रोटिस्टा म्हणजे फंगिलाइक प्रोटिस्ट लाइक प्रोटिस्ट आणि चौथा ग्रुप जो आहे त्यांना म्हटलं जात युग्लिनॉइड्स युग्लिनॉइड्स ठीक आहे तो, तो प्रोटिस्टा जो आहे तो चार ग्रुपमध्ये डिवाइड झालाय क्लिअर प्रोटिस्टा चार ग्रुपमध्ये डिवाइड झालाय पी डीएफ ॲपमध्ये मिळेल पी डब्ल्यू एम पी सी ॲपमध्ये पी डी एफ मिळेल लेक्चर दररोज आठ ते दहा असणार आहे आणि सव्वीस एप्रिल पर्यंत आहे सव्वीस एप्रिल पर्यंत संडे सोडून रविवार सोडून दररोज आहे आठ ते दहा रात्री ठीक आहे संडे सोडून दररोज आठ ते दहा हे लेक्चर आहे ठीक आहे पी डीएफ ॲपमध्ये मिळेल आता हे प्रोटिस्टाचे चार ग्रुप आहेत यांचे एक्झाम्पल्स लक्षात घ्या आणि यांच्या एक्झाम्पल्सचं काय इम्पॉर्टन्स सांगतो तेवढं लक्षात घ्या संपलं आपलं टॉपिक मग ठीक आहे दॅट्स इट जास्त काही नाही ठीक आहे चला लक्ष द्या वनस्पती सदृश्य प्रदिष्ठामध्ये सगळे स्वयंपोषी असतात प्राणी सदृश्य प्रदिष्ठामध्ये परपोषी असतात आणि त्यातले काही परजीवी पण आहेत पॅरासाइट्स ज्यांच्यामध्ये डिसीज पण होतात हे सगळे मृतोपजीवी आहेत सॅप्रोड्रॉप्स डेड डिकिंग बॉडीज ला डिकंपोज करतात आणि हे पण स्वयंपोषी आहेत परंतु सूर्यप्रकाश नसेल तर हे परपोषी पण असतात सूर्यप्रकाश जर नसेल तर ठीक आहे उदाहरण लक्षात ठेवा खूप महत्वाचे ठीक आहे हा नवनिर्माण मधले संपले माझे लेक्चर नवनिर्माण मध्ये संपले ठीक आहे पंधराने पंच पंचवीस पंच शेषाने पंचवीस सुमेध पंचवीस शेषाने पंचवीस सव्वीस एप्रिल पर्यंत पंचवीस शेषेने माझे दोन दोन तासांचे ठीक आहे वनस्पती सदृश प्रामध्ये कोण येतं याचे एक्झाम्पल्स डायटम नावाच शैवाल डायनोफ्लॅझिलेट्स नावाच शैवाल क्लामायडोमोनाज नावाच शैवाल आणि डेस्मिड नावाचं शैवाल डेस्मिडला सोनेरी शैवाल पण म्हणतात रे गोल्डन आलगी लक्षात ठेवा ऑप्रेशन आल त्याच्यावर डेस्मिड हो फ्लिपकार्टला आहे आपलं पुस्तक फ्लिपकार्टला आहे आपलं पुस्तक फ्लिपकार्टला आता नवीन एडिशन येईल आणखी दहा दिवसात ते घेऊन टाका फोर कलर आहे पूर्णपणे एकदम भारी वाल टकाटक ठीक आहे प्राणी सदृश प्रोडिस्टामध्ये कोण येतं रे प्राणी सदृश्य प्रोडिस्टामध्ये येतं आमिबा एंटामिबा पॅरामेशियम प्लाझमोडियम ठीक आहे गियार्डिया लेशमेनिया आणि ट्रायपॅनोसोमा एवढे एक्झाम्पल याच्यामध्ये कशामध्ये प्राणी सदृश्यामध्ये आणि कवक सदृश्यामध्ये कोण येते रे याच्यामध्ये मोल्ड्स येतात मोल्ड्स मोल्ड्स म्हणजे बुरशी आणि हे दोन प्रकारचे असतात परत एक स्लाइम ओलसर ठिकाणी सापडणारे आणि एक वाटर पाण्यात सापडणारे आणि युग्लिनाइडस मध्ये कोण येतं मध्ये एकच उदाहरण आहे आपल्या सगळ्यांना माहिती येते युग्लिना दॅट फॉर्म्स कनेक्टिंग लिंक बिटवीन प्लांट्स अँड अनिमल्स ठीक आहे चला इसका स्क्रीनशॉट ले जल्दी से डेस्मिड म्हणजे गोल्डन यस चलो यस बार्शी पण आहे स्क्रीनशॉट घेऊन टाकायचा पटकन पटकन स्क्रीनशॉट घेऊन टाकायचा चला कळलं का पुस्तकाचं नाव कॉम्पिटिटिव्ह सायन्स आहे माझ्या नावाने सर्च केलं तरी चालतं कॉम्पिटिव्ह सायन्स हा माझ्या नावाने मागितलं तरी चालतं कोलते सरांचं पुस्तक ठीक आहे चलो ओके एक लक्ष द्या आता मी तुम्हाला यातल्या ह्या ग्रुप बद्दल थोडस डिस्कस करणार आहे मग आपण थांबूयात शेवटचा मुद्दा आपला लक्ष द्या प्राणी सदृश्य प्रोटिस्टा जे आहे ना मित्रांनो यांचं वर्गीकरण केलं जातं एका संघामध्ये ज्याचं नाव आहे आदिजीव आदीज्य। आदिजीव म्हणजे आदिजीव म्हणजे काय प्रोटोजोआ प्राणी सदृश्यांचं वर्गीकरण कशामध्ये आदिजीवमध्ये प्रोटोझोआमध्ये केलं जातं ठीक आहे याच्यामध्ये मध्ये प्रोटोजोआ मध्ये एंटामिवा येतो ना एंटामिबा याच्यामुळे आमिबियासिस नावाचा रोग होतो अमिबियासिस म्हणजे डिसेंट्री अतिसार लक्षात ठेवा डिसेंट्री किंवा अतिसार ठीक आहे म्हणजे डायरिया दुसरा प्लाझमोडियम नावाचा जो सजीव आहे याच्यामध्ये प्लाज्मोडियम वायवॅक्स प्लाज्मोडियम मलेरी प्लाझमोडियम फाल्सिपेरम वगैरे वगेर वगैरे ठीक आहे क्लिअरने दिसत आहे क्लिअर दिखणे है क्या क्लिअर दिसतंय रे चलो वायवॅक्स मुळे मलेरिया नावाचा आजार होतो मलेरिया म्हणजे उताप ठीक आहे तिसरा गियारडिया नावाचा जो याच्यातला एक ऑर्गॅनिझम आहे त्याच्यामुळे गिआरडीआिस नावाचा आजार होतो गिआरडीआ ते कधी कधी ब्लर होतो ना रिफ्रेश कर जा तुम्ही रिफ्रेश दिसतंय ना ओके सो so, रिफ्रेश करते जाओ उसको कुछ टेंशन नाही फिर ठीक आहे ओके ना था? ठीक आहे चलो गीआरडीएस नावाचा रोग होतो गीआरडीएसीस चा आणि हो आणखी एक लक्षात ठेवा आम्ही चा प्रसार कसा होतो दूषित पाणी आणि दूषित अन्न कॉन्टॅमिनेटेड फूड अँड कॉन्टॅमिनेटेड वॉटर दूषित पाणी आणि दूषित अन्न ठीक आहे नवीन पुस्तकाची प्राइस आता तुम्हाला कळेल प्रिंटिंग झाल्यानंतर मग सांगतो मी तुम्हाला ठीक आहे मलेरियाचा प्रसार कोण करतो रे मलेरियाचा प्रसारफिलस डासाची मादी नाही का एनाफिलस डासाची मादी मलेरियाचा प्रसार करते मादी डासच रोग प्रसार करतात आणि डासांमध्ये रोग नसतो ना लक्षात ठेवा डास फक्त रोगाचे वाहक आहेत ते फक्त इन्फेक्शन कॅरी करतात इन्फेक्टेड पर्सनकडून नॉन इन्फेक्टेड पर्सनकडे आहे त्यांच्यामुळे रोगणी होत ते फक्त प्रसार करतात म्हणजे ते फक्त कुरिअर बॉय डिलिव्हरी बॉय झोमॅटो नाही बॉय नाही गर्ल गर्ल मादी ना रोग लक्षात ठेवा ठीके नर डासांमुळे रोग होत नाही मादी डासांमुळे रोग होतो ते पण तीनच अनाफिलस डासाच्या मादीमुळे मलेरिया कळलं क्युलेक्स डासाच्या मादीमुळे हातीरोग एडीज इजिप्ती डासाच्या मादीमुळे डेंगू चिकनगुनिया आणि झिका लक्षात ठेवा ती गण तापच आहे डेंगू चिकनगुनिया आणि झिका ती गण तापच ठीक आहे समजरी आहे क्या तुमको लक्ष मिळा रे कि तुमक लक्ष रे हम्म hmm. गियार दिया प्रसार कोण करतो रे दूषित पाणी आणि दूषित अन्न हे पण एक प्रकारचं पण एक डिसेंट्रीच डायरिया किंवा डिसेंट्री झोमॅटो <laughs> <laughs> गर्ल झोमॅटो गर्ल ठीक आहे चला पुढे चौथ एक्झाम्पल आहे याचं त्याला म्हटलं तर लेशमॅनिया लेशमॅनियामुळे लेश मॅनॅसिस नावाचा आजार होतो ज्याचा परिणाम यकृतावर त्वचेवर वगैरे होतो लेश मॅनॅसिस याचा प्रसार कोण करत माहितीये का याचा प्रसार करतात सँडफ्लाय प्रकारची माशी सँडफ्लाय प्रकारची माशी कोण सँडफ्लाय सँडफ्लाय प्रकारची माशी याचा प्रसार करते ठीक आहे सँडफ्लाय सँडफ्लाय लक्षात ठेवा आणि शेवटचं पाचवं लास्ट ट्राय ट्राय पॅनोसोमामुळे होतो आजार ठीक आहे त्यालाच आफ्रिकन स्लीपिंग. सिकनेस पण म्हटलं तर मागच्या वर्षी प्रश्न होता याच्यावर आफ्रिकन स्लिपिंग सिकनेस झालं का परत ब्लर तुम्ही तुमचं नेटवर्क चेक करा रे एकदा तुमचं डेटा चेक करायचं तुम्ही डेटा राखून ठेवा हो जा आता रोज आपल्या लेक्चर साठी डेटा नाही संपला पाहिजे तुमचा तुमचा डेटा संपलं की मग संपला कार्यक्रम आता इथून पुढे दररोज आपला आठ ते दहा लेक्चर असणार आहे डेटा जपून ठेवा जा दिवसभर खर्च नका करू चू विनाकरण वाया नका घालू डेटा ठीक आहे ठीक आहे रिफ्रेश करा रिफ्रेश करा ठीक आहे रिफ्रेश करा रिफ्रेश होऊन जाईल क्लिअर ठीक आहे चलो ट्रायपॅनो प्रसार कोण करत नाही ते प्रसार करते से से माशी। से, से माशी टी एसई टी एसई फ्लाइज टी एस टी एसी तसे 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 मासे ठीक है तसे तसे माशे ठीक है चला मॉस्क्यूटो नहीं रे बाबा भूषण दैट इज नॉट मॉस्किटो दैट इज फ्लाई माशी माशी ठीक है चलो स्क्रीनशॉट ले लो जल्दी समजलं का सांगा पटकन समजलं का न्यू बुक दहा तारखेपर्यंत दहा तारखेपर्यंत <laughs> फोकस बंद करायचं का ठीक आहे आता उद्या भूषण उद्या उद्या बघूयात ऑटो फोकस ठीक आहे चला दॅट्स इट एंड कसं वाटलं लेक्चर कमेंट करा लाईक करा शेअर करा ठीक आहे जास्तीत जास्त विद्यार्थ्यांचा फायदा होऊ द्या जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना लेक्चर पाहायला उद्यापासून घेऊन या ठीक आहे चलो थांबूयात मग थँक्यू व्हेरी मच गुड नाईट बाय बाय भेटूयात उद्या संध्याकाळी आठ वाजता ठीक आहे चलो समजलं का लेक्चर कसं वाटलं कमेंट करा सगळ्यांनी Okay, thank you. Bye-bye.